पती सगळे उचापती 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 पती सगळे उचापती 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 हे काय आमच्या घरात चला सकाळी आजोबांचा आशीर्वाद घेऊया. नमस्कार आजोबा. सकाळी आजोबांचा आशीर्वाद घेतला. आता दिवसभर काय वाटेल ते करायला मोकळा. पेपरवाला ह्या आधी पेपर कडीला लावायचे, आता कानाखाली लावतात. लावा दे मरू दे. पुष्पा पुष्पा कोण आहे? आमच्या घरात मालक कोण नोकर कोण का ही कळत नाही. दोन कप चहा टाक. दोन महिन्याचा पगार टाका. एक कप चहा ठेव. एक महिन्याचा पगार ठेवा. मासकर मला चहाच नको. जा. ए अधुगर माझा पगार दे चांबारी. खरंच तुला चहा हवाय? भसडा आवाज बारीक कसा झाला बुवा. अरे वा तू कधी आलीस? अरे मी केव्हाच आली? आतमध्ये काय करत होतीस तू? तू झोपला होतास ना म्हणून पुष्पा बरोबर गप्पा मारत बसले होते. बेडरूम मध्ये येऊन मला उठवायचं नाहीस का तू? तो धोका मला पत्करायचा नव्हता. धोका तुला आताही आहे. तो कसा काय? हा बघ टोचेल ना. तुला दाढी आली? चल काहीतरीच काय, जाऊ दे. तू तुझ्या दाढीचं बघ, तोपर्यंत मी माझ्या दाढेचं बघते. हे विकी, मला डेंटिस्ट कडे जायचंय दादरला. दादरला? हो. त्या दादरच्या डेंटिस्ट कडे जायची गरज काय तुला? जवळचा डेंटिस्ट असताना. जाऊ दे मरू दे, खाली बस. एक दात. नाही देव. नाही ना. आम्ही काय करते ग? नाही ना. एक दात. नाही दे ना. नाही मिळलं. आता घ्याल मग घ्याल, आता घ्याल मग घ्याल. पर तुमचा गॅस संपलाय. तुमचा गॅस संपलाय, चहाला येईल लागल. पण तुला माहितीये ना, त्याला उठल्या उठल्या चहा लागतो ना, त्याची उतरत नाही म्हणून. हे त्याची म्हणजे कोणाची? अगं वाघ मारेची. वाघ मारे. वाघ मारे असं नाही म्हणायचं. आयुष्यात साधी मुंगी नाही मारली आहे. समोरच्या बिल्डिंग मध्ये राहतो, रात्री अपरात्री येतो बिचारा. बिचारा बिचारा कसला? चोरावानी घरा शिरतो. या साहेब आता तुमचं लगीन होणार. नाही म्हणजे त्याची खोड मोडायला पाहिजे, नाही तर तुमचं लगीनच मोडल की चमारी. हे विकी, म्हणजे तू आणि तो वाघ मारे? हो हो म्हणतोय. हो दोघ भी राज्याला एकत्र झोपत्यात. तुला सांगतो, तो चांगला विवाहित पुरुष आहे, पण त्याच्या सासूने त्याचा पुरा पापड करून टाकलाय. मग काय करणार? दारू ढोसतो. आणि दारू ढोसून घरी गेला की बायको आणि सासू दोघे मिळून त्याला हाकलून देतात. मग काय करणार? येतो बिचारा खिडकीतून. पण साहेब मला एक सांगा, तो सरळ दारातून नेता खिडकीतून कशा पाय येतो? या सरळ आहे, त्याच्या दारासमोर माझ्या बेडरूमची खिडकी आहे. बया बर झालं माझ्या किचनच्या खिडकी समोर त्याच दार नाही म्हणून. ए काय ग पुष्पा, हा वाघ मारे रोज रात्री इथेच येतो झोपायला? रोज येत नाही, एव्हरीडे नाईटला येतो. या एव्हरीडे त्याच्या सासूचा मुक्काम वाढला की तो इथेच असतो.
त्याचं काय आहे की सासू नावाची समस्या ना समाजात खूप गंभीर झाली आहे, खूप गंभीर झाली आहे. पण तुला सांगतो मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. विचार का तुझ्या आईला जाऊन किती वर्ष झाली? दोन. मला कसला बोडक्याचा प्रॉब्लेम आहे सासूचा? विक्की, हे विक्की पत्र आलंय. आईचं आलंय? पप्पांचं. हा पत्रावर आठवलं साहेब, पत्र आले तुमचं द्यायला विसरले. नशीब सांगायला नाही विसरले. जा बघ जा कुठे आहे पत्र ते. इथे खाली बस. मी काय म्हणतो, तू ताबडतोब त्या दादरच्या डेंटिस्ट कडे जाऊन ये. अगं माझा मित्र आलाय पुण्याहून सदानंद कराडे त्याच्या बायको बरोबर, दोघेही तुला सारखे विचारतात. ए पण ते राहणार असतील ना? म्हणजे काय, चांगले 8-10 दिवस राहणार. तुला सांगतो ना खरं, म्हणजे तो नाटक लायला इथे आलाय. पण नाटकाचा विषय त्याला सुचत नाहीये. म्हणजे कसा सुचल? म्या म्हणते कसा सुचल? तुमचा तो मित्र सदानंद कराडे आणि त्याची ती बायको, अहो जवा बघा त्या कचकता कचकता भांडतच असतात. भांडायचं होतं तर लगीनच कशा पाय केलं? उहाय उहाय. ए पुष्पा, तू केव्हा लग्न करणार? हाय हाय, मला बी एक चांगलं स्थळ चालून आलं होत, पण म्याच नकार दिला. का ग? का त्याच्या घरी केबल नव्हती ना म्हणून. ए विक्की, तुझ्या घरी आहे ना केबल? ए माझ्याकडे केबल असती ना तर ती बायको असती आणि तू भांडी घासली असती. आईला लोकांच्या लग्नाचा कसला विचार करतेस? आपल्या लग्नाचं काय ते बोल. त्याबद्दल आपण भरपूर बोललेलं आहे. हे विकी, परवाच पप्पांचं लेटर आलं होतं काय, आणि त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, तुला पसंत पडलेला मुलगा जर मला पसंत पडला तर लगेच त्याला पास करून सर्टिफिकेट देऊन टाकीन. त्या सर्टिफिकेटाचं मी काय करू? का तुला माझी दया येत नाही आहे का? येते ना. हे बघ, मला मुलगी हवी आहे, त्या वाघमारेचा मला कंटाळा आलाय आता. काय खाली बस ताबडतोब एक दात. नाही ना. दे ना. नाही ना. दे ना. नाही ना. असो ना मला. दे ना. ए विकी, तुला माझा कंटाळा आलाय आणि मला माझ्या सासूचा कंटाळा आलाय. तू जाम लकी अस रे विकी. म्हणजे काय? तुला सासूच नाही. काय हो वाघमारे, काय तुम्ही दरवाजा असताना खिडकीतून काय येता? सरळ आहे, दार बंद असत, खिडकी उघडी असते. वाघमारे, ही खिडकी तुम्हाला आजपासून कायमची बंद. चालेल, दार उघडं ठेव. हे विकी मी निघते. विकी, आज दुपारी किंवा संध्याकाळी मला भेटायला ये. हा आज खोजागिरी आहे ना? काय खोजागिरी? नाही, आज गटारी आहे. हे विकी मी निघते. हा बाय. एक मिनिट, कुठे 100 मीटर धावतोयस? थांब. ए विकी, मी काय म्हणतो, बसा तिकडे. अरे मी काय म्हणतो, बस तिकडे. गटर बस तिकडे. हे बघ, आपलं लग्न ठरलंय, अजिबात कोणाला सांगायचं नाही, गुपित ठेवायचं, अजिबात बोंबाबोंब करायची नाही. जे काय तुझ्या नावाने बोंबलायचं असेल ना, ते वेळ आले की मी बोंबले. हो पण मी फक्त रंजनाला सांगणार आहे. काय ग? हे ती कालच मला सांगत होती. काय ग? कोण गाढव तुझ्या बरोबर लग्न करायला तयार झालंय ना, हेच मला बघायचंय. ती काय बोलली ते कळलं का? कुठं बसलाय ते कळलं का? आईला झेपत नाही तो घेतो कशाला रे? खुर्चीवर बसलाय दिसत नाही. फोल्डिंगची आहे. ए ते जाऊ दे, फोल्डिंगची जाऊ दे. मी काय म्हणतो, ती आत्ता गेली, तिचं नाव काय म्हणालास? काय काय? ती आत्ता गेली ना, तिचं नाव काय म्हणालास? श्रद्धा वाघमारे. श्रद्धा वाघमारे. आईला तिचं पण नाव वाघमारे, माझं पण नाव वाघमारे. काय कॉम्बिनेशन आहे नाही ते? आपण तिचं नाव श्रद्धा आहे, वाघमारे कळलं का असं मला म्हणायचं होत. बघा, आमच्या दोघांचं लग्न ठरलंय, आता रात्री बेरात्री येणं बंद करा आता. ए विकी, अरे मला थोडस आवजी दे दुसऱ्या खिडकीची सोय होईपर्यंत. तुला सांगतो, घरोघरी मातीच्या चुली आणि लाकडी पलंग, आपलं काय कुठेतरी जाऊन पडायचं. काय आमच्या चुलीत पडताय? जा स्वतःच्या घरी पडायचा. ठीक आहे ठीक आहे, जातो मी माझ्या घरी. या तुला काय वाटलं मला घर? ए पण विकी, ओकायचं नाही बाबा. प्रॉब्लेम आहे, सासूचा मुक्काम वाढलाय, खिडकी उघडी ठेव. पडणार नाही काय, धरलंय बघ. ए चल येतो, ऑफिसला जायचंय. असं जायचं आहे? अरे
अरे मी घेतल्याशिवाय ऑफिस मध्ये मला घेतच नाही. चल येतो मी. के बाबा ए ए विकी आयला, तुझा दरवाजा कुठे गेला? मागे सरका. इकडे सरकवलाय? कान सरकवू? मी सरकतो. काय देवा माणसं बनवली आहेस? तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो. पुष्पा, पुष्पा कोण आहे ना? मालक, मालक आहे. त्या पत्राचं काय ते सांग. कमिंग कमिंग. इंगरी झाडते. गुड मॉर्निंग. कसला गुड मॉर्निंग? रात्रभर डास मारिंग चालले. झोप झाली ना? फर्स्ट क्लास. झोपेच्या 3 गोळ्या घेतल्या होत्या अंजुबाईनी. मेल्या मेल्यासारखी झोपले. झोपेच्या 4 गोळ्या घेतल्या आहेत. काय साला डास आणि ढेकणा त्या खोलीत. अरे रात्रभर माझं रक्त पिऊन पिऊन त्या डासांच्या मधमाशा आणि ढेकणांची कासव झालेत बघ. इतके मच्छर आहेत त्या खोलीत? मच्छर असे मोठमोठे टपोरे मच्छर आहेत. रात्रभर माझ्या अंगावर बसले होते. बहुतेक ते मला घेऊन उडणारच होते, पण नशीब खाणं ढेकणानं घट्ट धरून ठेवलं म्हणून वाचलो. गुड मॉर्निंग. तुमच्याकडे गुड नाईट होईपर्यंत गुड मॉर्निंगच म्हणतात का रे? ए मी वहिनींना म्हणतोय. गुड मॉर्निंग वहिनी. वहिनी वहिनी कोणाला म्हणला रे? माझ्या पोराच्या आईला वहिनी म्हणला. मला वाटलं मला म्हणला. मला चॉईस आहे की नाही? पगार तुम्हाला काय देऊन टाक. तुम्हाला सांगतो ना वहिनी, स्त्रीचं सौंदर्य बघायचं असेल ना वहिनी तर ती झोपेतून उठल्यानंतरच बघाव. वहिनी वहिनी इफ यू डोंट माइंड वहिनी वहिनी इफ यू डोंट माइंड वहिनी. काय म्हणते? घ्या वहिनी. यू आर सिंपली ब्युटिफुल वहिनी, ब्युटिफुल. किती गोड बोलताय हो भाऊजी, असं वाटत ऐकतच राहावं. बायकोची स्तुती केल्याबद्दल नवऱ्याने मित्राला भोसकले. कसला हा नवरा रे? अरे बायकोची स्तुती केलं म्हणून काय भोसकायचं? तुला सांगतो मी असतो ना, मारी मुंडी पिरगळून टाकली असती. बोलले यांच्याकडून शिका कसं गोड बोलायचं असत ते. भाऊजी आमचे हेत ना सकाळी उठल्या उठल्या आपल्या कर्कशच्या आवाजात किंचाळत असतात. मला काय म्हणतात माहितीये? अग ए चहा आण. 20 सुद्धा द्यायची इच्छा होत नाही मला. म्हणूनच गोड गोड बोलत नाही. नाही तर ते पण आणून देशील. या गरम गरम आहे या. काय हो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरात बातमी, एक नवरा उठल्या उठल्या आयुष्यात न उठला. अरे पण सकाळी नाही तर दुपारी, दुपारी नाही तर निदान संध्याकाळी, निदान रात्री तरी गोड बोलावं माणसाने. कोण रिस्क घेईल? परत दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरात बातमी. काय एक नवरा झोपेतच कायमचा झोपला. वाटते ते बोलायला हे काय तुमचं घर नाहीये समजलं ना? हे बघ, हे माझ्या मित्राचं घर आहे, तुझ्या आयुषीचं घर नाही. जास्ती ट्या ट्या करायची नाही. माझ्याकडे रागानं बघू नकोस, माझ्याकडे रागानं बघू नकोस. तुला माहितीये मी तुला घाबरतो. करा पेपर वाचन. जर एखादी बातमी असेल तर वाजून दाखवा. वाजून दाखवू की वाचून दाखवू? वाचून दाखवा. काय काय? एका नवऱ्याने एक्सचेंज ऑफर मध्ये कायनेटिक साठी आपल्या बायकोला विकली. एका नवऱ्याने म्हणे एक्सचेंज ऑफर मध्ये कायनेटिक साठी आपल्या बायकोला विकली. काय हो, तुम्ही विकली असती आपली बायको? काय साला माठ आहे बाई. अरे मी काय इतका मूर्ख माणूस आहे का? इतकी देखणी आणि सुरेख बायको कायनेटिक साठी विकायला? अरे मारुती असते तर विकून मोकळा झालो असतो. मर्सिडीज असते ना, मर्सिडीज ते हिचा अख्खा खानदान विकून टाकला असतो. पुष्पा, पुष्पा कोण आहे? मालक, मालक. काय हाय? हे पत्र कुठे होत? फ्रीज बंदी. तवाच मी गार झालोय. आता मला सांग हे कधी आलं? हे आलं आणि पत्र आलं. हे आलं आणि पत्र आलं. अरे हे काय साला गुरढोर आहे काय? हे आलं, हे आलं ते ठीक आहे, पण हा घोळ झाला त्याचं काय? हा घोळ ह्यांच्यामुळे झाला, ह्यांना विचारा. हे बघ काय आपलं ढकुळ मोकळं झाली बघ. हे
उत्तर दिलं असतं पर किचन मध्ये लई काम पडली. एकच देईन ना हाडून हाडू का ए सांगून ठेव ठेवतो ठेवतो हे धुण्या भांड्याला आणलेस की कुस्ती खेळायला आणलेस भाऊजी फार मोठा प्रॉब्लेम असेल ना आम्ही निघतो बाबा. चल चल सामान पॅक कर सामान पॅक कर सामान पॅक कर पॅक कर काय सामान पॅक करायला पसरवलंय कुठे मी नाही माझं एक काम कर असं पसरवून पॅक कर काय सला टाळ काय प्रॉब्लेम आहे पत्र कोणाचं पत्र काकांचं काका प्रॉब्लेम काय काका येत आहेत मग येऊ दे ना काय अरे गेली 2 वर्ष काका वर्ल्ड टूरला म्हणजे बिझनेस टूरला गेले होते आता सकाळच्या फ्लाईट न मुंबई येत आहेत आणि पुन्हा दुपारी 4च्या फ्लाईट न दार्जिलिंगला चालले आहेत चहाचा मळा विकत घ्यायला. अरे त्या आसाम दार्जिलिंग वरन तुझ्या काकाचा चहा येईल तेव्हा येईल पण सध्या ह्या किचन मधनं एक कप चहा बाहेर पडू शकत नाही बाहेर पडू शकत नाही का आणि वाजली किती चहा मिळू शकत नाही का. हजार वेळा सांगितलं घरच्या सारखं बाहेर वागू नको घरचं घर आहे बाहेरचं बाहेर त्याला काय वाटेल माझ्या मित्रांना सांगतो काय माझ्या घरी माझं असं आहे तसं आहे तसं आहे त्यांना कुठे माहितीये माझ्या घरी माझं असं आहे म्हणून काय प्रॉब्लेम आहे काय की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अमाप संपत्तीचा मी एकुलता एक वारस झालो. अरे पण मी पैशाची उधळपट्टी करीन म्हणून वडिलांनी पॉवर ऑफ अटॉर्नी माझ्या काकांना दिली. बरं आता काकांनी मला अट घातली की लग्न केल्याशिवाय तुझा भत्ता वाढणार नाही. आता लग्न आलं म्हणजे मुलगी आहे नॅचरली मुलगी मिळाली पण ती दादरला डेंटिस्ट कडे गेली आहे. मग आता मला सांगा मी काय जीव देऊ का कसा द्यायचा विचार कर कसा द्यायचा विचार कर गाडी खाली देणार आहेस की जाळून घेणार आहेस तू पोरीची काळजी करू नको मी कशाला म्हणजे तिचं चांगलं लग्न बिग्न करून देऊ आपण हे वाटलं की मी हा काय मला एक मला एक सांग हा माझा काका आहे ना हा माझा काका दर महिन्याला खर्चाला मला फक्त 10,000 रुपये देतो. दर महिना एवढ्या सगळ्या संपत्तीतल्या फक्त 10,000 रुपये अरे बाकीचे कुठे उधळतो तू विचारत नाहीस तुझ्या बापाचा पैसा ना विचारणार घाबरतोस काय कुठे तुझा काका तिच्या मारे दाखव हे मारे घपकन जिंक घरी घरी मग मला एक सांग मला सांग तुझ्या काकाला काही व्यसन बिसन नाही जुगार मटका रेस ह्याच आहे सण ह्याच नाही सर्दी बिर्दी का विचारली आपली. अरे गुंतवणूक उलाढाल इन्व्हेस्टमेंट तुला सांगतो गेल्या 2 वर्षात माझ्या काकानी नाशिकात द्राक्षाची बाग घेतली आहे केरळात नारळाची बाग घेतली आणि सिमल्यात सफरचंदाचं जंगल. वा अरे वा काय वा जंगल तुझा काका काटकरी आहे की भिल्ल आता हा माझा मक्खीचूस काका मधमाशा पाळणार आहे म्हणे हाईच्या गावात तुला जाम पिळत असेल ना रे. अरे जाम जाम काय महिन्याला फक्त 10,000 रुपये एवढा मोठा बंगला ह्यासले फालतू नोकर चाकर मॅनेज करायचे म्हणजे फार काटकसर करावी लागत असेल की नाही तुम्हाला. हो की नाही तुम्हाला बोला की नाही तुम्हाला हो की नाही तुम्हाला ह्या आईला आमच्याकडे सकाळी भाजीवाला आला की हे नाटक सुरू होतं काय रे भैया भाजी कशा द्या रे इतना महंगा काय कुरे अरे बापरे एवढं काय कुरे तुला सांगतो आई शपथ हिचा बाप आहे ना लस्सीवाला होता. मी आणि काटकसर अजिबात नाही वैरी तुम्हाला सांगतो काय की लग्न होण्याआधी भत्ता 5,000 रुपये लग्न झाल्यानंतर 10,000 रुपये पहिलं मूल झालं की 15,000 रुपये दुसरं झालं की 20,000 रुपये तिसरं झालं की 25,000 रुपये चौथं झालं की 30,000 रुपये थांबू नको थांबू नको वाढवत राहा वाढवत राहा हिलते जा हिला ते जा हे फक्त साला काकाच्या जीवावर अरे स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार आपण माझ्या पायावर आहेस. महिन्याला 20,000 रुपये वा म्हणजे काय लग्नानंतर संसाराला 20,000 रुपये लागणारच लग्नाने वर्षाला सुद्धा आणत नाही ते बोलली चोंबडी उपाशी तर मरत नाहीस ना उपाशी मरत नाहीस ना खाऊन पिऊन टणटणीत आहेस ना बस आली माजलंय बघ माजलंय बघ. अरे माजणार नाही तर काय दिसलं की भरभाड दिसलं की भरभाड. परवा माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो जेवायला बसलो होतो हिच्या ताटातलं संपलं तो वाढपी येईपर्यंत वेळ होता माझं ताळ घेतलं वरभर त्याच्या बघ लग्न आधी केवढी होती आता केवढी झाले बघ. अरे लोकांना लोकांना काय असल्या चिकण्या चिकण्या बायका मिळतात. परवा एक जोडपं बघितलं काय त्याची बायको चिकणी म्हणून सांगू अरे झेंडू झेंडू रे झेंडू नुसतं बघत राहू असं वाटलं नुसतं बघत राहू असं वाटलं इथे बघितलं असं मिटवून घ्यावं
खाण म्हणजे काय रे तुला सांगतो चंद्र चंद्र कले कले निवाडतो ही साली किलो किलो निवाडते मग कसं राहिलं तू चला पोरगा बायकोला घेऊन चालला होता अरे काय हाय काय मस्त मूड मध्ये चालला होता हा 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 काय गाणं गात चालला होता कुठलं हाय हाय लडकी लडकी मस्त मस्त हाय रे हाय लडकी मस्त मस्त आमच्याकडे सगळं उलट आहे हिच्या आई नाही मग लडकी तुम्ही काय उपकार करत आहे माझ्यावर माझा आणि माझ्या बाळाचं सगळं काही माझी आईच करते तुला माझ्यावर उपकार करत नाही लग्नात लग्नात कुंड्यात एक दमडा नव्हता दिला तांबडा अरे जा असल्या पकाव माणसाला एवढी छान पोरगी दिली नशीब समजायचं बरं का नशीब पोरगी दिली आता पोरगी मगाच्या वार्ता करते म्हातारी माझ्या आईला म्हातारी थेरडी तर नाही बोललो ना अरे थेरडी तुमचं भांडण तू का भांडतोय आधी मला सांग मी तुला भांडल्यासारखं वाटतंय मी भांडत नाही मी हिच्या आईवर चर्चा करतोय हा माझा चर्चेचा स्वर आहे पण कधी जर माझी सटकली मग हिच्या तर आईला माझ्या आई बद्दल एक शब्द ऐकायचा रे अरे काढणार बोलणार अरे बोलून बघ म्हातारी थेरडी अच्छा सुतरफेणी तुण्याची डबी तुझं भांडण थांबणार कधी काय बोलला तुझं भांडण थांबणार कधी लाईट ऑफ कर लाईट ऑफ कर म्हणजे काय लग्न झालंय नाही कर्म कळेल तुला सांगतो काकांनी पत्रात आणखीन असं लिहिलंय की ते फक्त 4 तास एअरपोर्ट वरती थांबणार आहेत तर त्यांनी माझ्या बायकोला घेऊन मला तिकडे बोलवलंय म्हणताय तिची आणि त्यांची ओळख कधी होणार आता बोला बायको तुझं लग्न कुठे झाले राहिल्या पण मी थाप मारले ना भत्ता वाढून मिळासाठी लग्न झालंय म्हणून काय सला माणूस आहे काय रे भत्ता वाढून मिळा म्हणून थाप काय हे मग असल्या थापा मारण्यापेक्षा तुम्ही लग्न का नाही करत भाऊजी ओ वहिनी मी ठीक लग्न करीन मी ठीक लग्न करीन पण श्रद्धाचे वडील लग्नाला तयार नाहीये तो बापा बरोबर लग्न करतोय वडील तयार नाही पोरी बरोबर लग्न करणार ना मग झक मारत गेला तिचा बाप चपल्याने मारेन लक्षात ठेव झक मारत गेला तिचा बाप त्याच्या परवानगीशिवाय लग्न कर मी आहे ना तू रजिस्टर्ड मॅरेज कर मी विटनेस म्हणून सही करेन अरे मी पण शाबाश रे भांड्या हे बघ ही सुद्धा विटनेस म्हणून सही करेल काय करतो तिचा बाप काय करतो तिचा बाप बोल काय करतो रे काय करतो मिलिटरी मध्ये आहे यामध्ये यावंच लग्न रे मग बहुतेक तुझ्या लग्नाच्या वेळेस मी पुण्यात देखील नसेन मी आपलं वाया पुन्हा इचलकरंजी लाडू चुण्या पेढे खात खात कुंभमेळा मित्र म्हणतो आणि मदत करत नाहीये तिकडे श्रद्धा लग्नाला तयार होत नाही मला वाटलंच ह्या बायकांना ना तयार व्हायला वेळ लागतो कधी तयार झाली कधी तयार झाली अरे आम्ही हनीमूनला गेलो तिथे मला सांगते आता मी लग्नाला तयार आहे पुरुष काय करणार मी त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत तुम्ही श्रद्धालाच का नाही एअरपोर्ट वर घेऊन जात मी काय करते हवं तर माझा शाली देते चलो चलो बांगड्या देते पाटल्या देते मंगळसूत्र देते कानातलं देते हे कुंकू देते हा कुंकूचा करंडा देते जा घेऊन जा लाट कमाल जा साला एसटी स्टँड वरती उभा राहा अशी करंडा घेऊन दिसली रे दिसली अरे ये 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 अरे ये 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 एखादी नऊवारी तरी दिसली ना अग ये 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 हा करंडा आहे ना हा करंडा रस्त्यात पडलेला जरी कुणाला दिसला ना फुकटात सुद्धा कुणी उचलणार नाही फुट सॉरी सर ही बरणी मला सांगते बाहेर लाईन लागले लाईन आईशीला भोसकते पण माझ्यावर लग्न कर आईचं नाव घ्यायचं नाही हिच्या आईचं नाव घेतलं नाही घेतलो मी एकदा तरी बोललो म्हातारी बोललो थेरडी बोललो सुतरफेणी बोललो थेरडी डबे जब भांडण थांबणार कधी लाईट ऑफ कर तुला सांगतो 10 मिनिटांपूर्वी श्रद्धा इकडे होती आता काकाच्यात पण तिचा इथे पत्ता नाहीये दादरला गेली आहे डेंटिस्ट कडे आता मला सांगा अख्ख्या दादर मध्ये मी तिला कुठे शोधू बरोबर आहे दादर मध्ये कमीत कमी 50 दातांचे डॉक्टर तरी असतात 50 दातांचे डॉक्टर अरे 32 दातांचे ऐकलेत 50 दात असते असू शकेल असू शकेल काही लोकांना मगरीच्या कावळ्या असतील हे असले फालतू जोक आहेत ना
तुमच्या फालतू नाटकात घालायचे बरं का? बघितलात बघितलात माझे जोक आहेत ना हे ओळखायसाठी बुद्धी लागते, ती इथे नाहीये. अशी निर्बुद्ध बायको करू नको, अशी बिंडोक बायको करू नको, अशी बेअक्कल बायको करू नको. ही माझी बायको बघतोस ना तू, ही फक्त खांद्यापर्यंत आहे, वर काही नाही. बिंडोक म्हणताय तुम्ही मला? तुलाच बोलू ना, तुझ्या आईशी का नाही बोलू ना? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी काय म्हणते, तुमची श्रद्धा कशी आहे दिसायला? एक मिनिट. हा असं चान्स देत नाही मी कोणाला बघायला. परत वळेला परत वळेल वहिनी, बघा कच्चा नवीन फोटो काढलाय. वा वा, अरे वहिनी वा म्हणाले. सरक तिकडे सरक, तू फक्त वा बोललीस तो कुठन कुठन चिंगम खायला लागलाय बघ. बघा बघा कसं परफेक्ट मॅचिंग आहे. काय साला टाळकाय, बघा बघा कसं परफेक्ट मॅचिंग आहे. अरे हा काय साला ब्लाउज पीस आहे का साडी बरोबर मॅच करायला. तुला सांगतो या सुंदर बायकांचं काय खरं नाही रे. ही माझी बायको बघतोस ना, दिसला सुंदर आहे, देखणी आहे, सुरेख आहे. माझी सासू हिच्यापेक्षा सुरेख, हिच्यापेक्षा देखणी, हिच्यापेक्षा सुंदर. तोंड उघडलं की गटार गिटार गिटार गिटार. काय मला सांग, हा फोटो, हा फोटो तुझ्या काकाने बघितला? नाही. मग कशाला घाबरतो? अरे काम मुलीला एअरपोर्टवर घेऊन जाणं सांग, घरवाली आहे. करेक्ट. मग काय करेक्ट, हिच्या सौंदर्याचं मी पानभर वर्णन काकांना लिहून कळवलंय, त्याच्या समोर आमचा हा रणगाडा फिट आहे का? करेक्ट म्हणे. हिच्या सौंदर्याचं मग पानभर. या फोटोकडे बघितलं तर या फोटोतली मुलगी उंचीने 4.5 फूट असावी. बरोबर. सॅन्डल काढली 3.5 फूट. साडे तीन फुटाचं तू काय पानभर वर्णन करणार? मी 3 शब्दात केलं असतं. कसं? 3.5 फूट वर्णन करतोय. पण तुला सांगतो. हा सांग बाबा. हिच्या सौंदर्याचे तारे तोडताना मी काकाला लिहिलं होतं, काका काय तिच्या तेजस्वी डोळ्यांसमोर ग्रह तारे निस्तेज होतील. शाबाश. चाफे कळी सारखं नाक, गुलाबी ओलसर ओठ आणि निळ्या भोर आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांसारखे शुभ्र दात. आणि त्या शुभ्र दातांवर डेंटिस्ट आता चिनी हातोडी घेऊन कलाकुसर करत असेल. आ करा आ जरा जरा, इथे कशाला बुलडोझरच घातला पाहिजे. आणखीन लिहिलंय मी काकांना. वाचणार कधी आणि येणार कधी काका? तिचं स्मित हास्य म्हणजे काका, तिचं स्मित हास्य म्हणजे विणेच्या तारांचं कुंपण. आणि त्या कुंपणावरचा हा सरडा, ही आली सिंटेक्सची टाकी. आता 2 मिनिटात चहा घेऊन येते. असं 10 मिनिटापूर्वी सांगितलं होत. हे आलं आणि गॅस गेला. मला वाटलं असते का मारी, हे आलं की हे झालं, हे आलं की ते झालं. अरे हे काय साला गुरढोर आहे काय? तरी मी तुला 1000 वेळा सांगितलं, माझ्या बाजूला बसत जाऊ नकोस, गैरसमज होतात. मग हे आलं ते ठीक आहे, पण हा घोळ झाला तो सोड. काका येतात, पाहुण्यांवर लक्ष ठेव. नाही नाही, मला अजाबात टाइम नाही. आज माझ्या बहिणीचा शुगर बॉक्स हाय. शुगर बॉक्स अरेंजमेंट हाय. बहिणीचा अरेंजमेंट. साखर पुढा. साखर पुढा. एवढं मी कळलं ना खुळ्याला. साखर पुड्याला अरेंजमेंट म्हणते. आज साखर पुड्याला अरेंजमेंट म्हणते, उद्या लग्नाला पेपरमेंट म्हणेल, परवा हनीमून लागू. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं काही बघून घेऊ. फक्त किचन मध्ये कुठे कुठे काय काय आहे ना सगळं बाहेर काढून ठेव. काय 460 व्होल्ट आहे,
तशाला पिऊजी सोडलंय. तुम्हाला काय वस्तू लागतील त्या मला सांगून ठेवा. मी समजा किचन बाहेर काढून ठेवते. म्या गेल्यानंतर माझ्या किचन मध्ये एंट्री केलेली मला अजिबात खपणार नाही. अंडरस्टँड? अरे श्रद्धाचा फोन असेल घ्या भाऊजी. वहिनी तुमच्या तोंडात साखर पडो. साखर संपली. या तुझ्या तोंडात डीडीटी पडो. डीडीटी? डीडीटी मुंग्यांची साखर. असं पैशामध्ये प्यायची. एक काम कर, समोरच्या हॉटेल मध्ये जा आणि दोन कटिंग चहा सांग. दोन कटिंग चहा सांगायला ही काही पुण्याची मंडळी नाही. अंडरस्टँड? साला जन्म स्टँड वरच असणार. उठसूट. अंडरस्टँड? अंडरस्टँड. ऐ काय, एक काम करूया, आपण फर्स्ट क्लास समोरच्या हॉटेल मध्ये जाऊ आणि मस्त पैकी दोन कटिंग घेऊन येऊ. चल चल कम ऑन. काय काय असल्या अवतारात तुम्ही बाहेर जाणार? काय काय झालं? कुत्री मागे लागते. कुत्री मागे लागते हो बाहेर सुद्धा? हो. हॅलो. हा बोला काका. काय तुम्ही येताय? या या. म्हणजे तुम्हाला पत्ता सापडेल ना? काय 10 मिनिटात येताय? गाडी घेतली आहे भाड्यानं. हो या या, मी वाट बघतो. अरे बापरे, काका येतात आणि श्रद्धाचा पत्ता नाही आहे. देवा, श्रद्धा इथे येईपर्यंत काकांना पत्ता सापडू दे नको. साहेब, बायको म्हणून इलाज दाखवली तर जोडा कसा दिसेल? नको, असं केलं तर काका जोड्यानं मारतील. साहेब, चहा गार होतो या, इथं आणू का? इथं मी कवाचा गार झालोय. मग काही खाणार का? खाणार, थोड्या वेळानं भरपूर शिव्या खाणार. इथं खाणार का बाहेर? इथं खाल्ल्या का आणि बाहेर खाल्ल्या काय, शिव्या तर शिव्याच ना. ते सगळं जाऊ दे. मला सांग, आपले पाहुणे कुठे आहेत का? तुमच्या ते भांडखोर पाहुणे. माझी काय ड्युटी आहे? अधुकर माझा पगार द्या. पगाराचं काय लागलाय? आयुष्यात एक तरी चांगलं काम केलंय का कधी? एक पण चांगलं काम नाही केलं. नाही केलं आयुष्यात? एक पण चांगलं काम नाही केलं. नाही केलं. अरे आज मला एक 2 वर्षाचा मुलगा, हे चांगलं काम नाही? माझ्या आईचं ऐकून एखाद्या चांगल्या माणसाशी लग्न केलं असत ना मी खूप सुखी झाले असते. हो पण तो सुकून सुकून मिळेला असत त्याच काय? माझ्या आईबद्दल एक शब्दही काढायचा नाही. जाऊ दे मुर्दे, मला काय करायचंय? अरे मी काय म्हणतो, एवढं चांगलं जोडपं पण टिनपाटासारखं भांडताय काय? तुला सांगतो, तुला सांगतो, पती पत्नी म्हणजे संसाराच्या गाड्याची दोन चाक असतात. दोघांनी एकत्र राहून पुढे सरकायला हवं. मान्य, पती पत्नी संसाराच्या गाड्याची दोन चाक मला मान्य आहे, पण साला एक चाक सायकलचं आणि दुसरं ट्रॅक्टरचं असेल तर समतोल कसा साधणार? हा सांग. काय साला बुलडोजर हसलाय बघ. ट्रॅक्टरचं चाक म्हणताय तुम्ही मला? हा ट्रॅक्टरचं साला फाटलेलं चाक. असं बघ. अशी अवस्था तुमची झाली असती ना कळलं असतं सगळ्यांना. ए सॉरी सॉरी, आमची काय होणार, झाली तुझ्या आईचीच होईल. माझ्या आईचं नाव काढायचं. नवरा इकडे, नवरा इकडे. हा भावा, कुठे डोकं टेकायचं नाही. बरोबर नाही काढलं. मी बोललो म्हातारी. बघा बोललो तेरडी. बोलतोय बोललो सुतरपिणी. बघितलं बोललो तुला चिटपी. गेली की काय? कसली जाते? अरे इथं माझे काका येतात म्हणजे मला प्रॉब्लेम आहे की नाही? होय. पण माझा प्रॉब्लेम गेला खड्ड्यात. मला सांगा तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे? अरे काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे काय? अरे ही काय साला बाई आहे? काय बाई आहे? कन्फर्म आहे. अरे काय साला बाई आहे? हे तर बाय माणूस आहे. काय साला बाई आहे म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? बघितलं पेलवण मांडी ठेवून आला अंगावर. जिकडे जाईल तिकडे साला आईशी सारखे वागेल. बघितलं बघितलं ना माझ्या आईबद्दल कसं बोलतात. लायकी काय यांची? माझी लायकी? मारी माझी आहे की? बोलायचं नाही माझ्या आईबद्दल. अरे बोलणार बोलणार बोलणार.
म्हातारी शिर्डी चुनायची डबी हा बोलला तुम्ही काय बोलताय माझ्या आईबद्दल हे बघे एक लक्षात ठेव माझ्या सासू बद्दल कोणी काही बोललं मला चालणार नाही सांगून माझ्या सासू बद्दल कोणी काही बोललं मला चालणार नाही हिच्या आईला काय पण बोल काय बघितलं चला पाणी तापवत ठेवा सामान घेऊन आलो कसलं सामान तुझ्या छातीत दुखतोय ना विक्स गरम पाण्याची बाटली काय तुला वाटलं मी गेलो ना की मग मला शेकवा आता गेल्यावर कसं शेकवणार गेल्यावर डायरेक्ट शेकोट येत मी काय करू मी नदीत उडी टाकून जीव देऊ का मी आत्महत्या करू नको का ग का माझा पगार कोण नाही तुझा पगार गेला खड्ड्यात त्या खड्ड्यात तुला घालेल आणि वर पगार लावेल मी गळफास लावून घेऊ का अरे का काका येत आहेत गाडी घेतली आहे भाड्यानं काकाला भाड्या बोलला काकाला भाड्या बोलला आता माझ्या तोंडावर बोलला नाही बोललास गाडी घेतले भाड्यानं म्हणून आता बोलला गाडी घेतले भाड्यानं बोलले 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 अरे काय बोलले 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 नीट ऐका नीट ऐका भाड्यानं गाडी घेतली आता आधी भाड्या करेक्ट भाड्यानं गाडी घेतली अरे काकाला भाड्या बोलतोस काय रे भाड्या अरे इतका मी इतका मोठा बिझनेसमॅन काका त्याला भाड्या बोलतोस अरे तुला कसा अभिमान पाहिजे काका बद्दल कसा आदर पाहिजे भाषा कशी पाहिजे सोफिस्टिकेटेड सुसंस्कृत कसं बोलायचं ऐक असं बोलायचं काय माझे की नाही काका येत आहेत गाडी घेतली म्हणे भाड्यानं तू एअरपोर्ट वरती जाऊन काकाला काय थाप मारणार होतास बायको माहेरी गेले म्हणून अरे मग तीच थाप घरात मारायची ना काय घरात मारायची ना काका म्हणतील चला तिच्या माहेरी जाऊ मग काय बोंबलत बसू का म्हणजे तिच्या माहेरी जाता येणार नाही अशी काहीतरी अडचण त्यांना सांगायला हवी नाही का तुम्हाला काय सुस्त वाटत अगं बाई काय काय काहीतरी इंटेलिजंट अडचण काढली पाहिजे सासू सासू तुझ्या सासूला प्लेग झालाय म्हणजे सांग आता ह्यांच्या पण सासूची अडचण झाली असेल तुम्हाला सासू म्हटलं की मला अडचणच अडचण आणि ही अलर्जी मला लागली ती माझ्या सासूमुळे हिच्या आईमुळे माझ्या आई बद्दल आता बोललात ना तर बघा हिच्या आईचं नाव काढलं मी नाही काढलो मी बोललो काय मी नाही बोलणार बोललो नाही बोललो बोललो अरे पण मी मनातल्या मनात बोललो मैं का हेल्प करू का हेल्प अख्खा कुतुब मिनार अंगावर आला बघ हाय साला पद्धत आहे विचारायची म्हणजे एखादा माणूस मरत असेल त्याला सांगायचं काय तुझ्या आईला पाणी पाजू काय तू कशाला हो म्हणतोय तू हेल्प करणार तू याची बायको होणार हाय साला पेलवान लाजलाय बघ आपण सांगू लव मॅरेज पण मी लव केलं तर मॅरेज करणार नाही तुझ्या मार मग लवकर हिच्यावर लवकर हिच्यावर लवकर म्हणजे मी वर लवकर एक काम कर एक काम कर नाही नाही माझ्या बहिणीचा साखरपुडा फुटल असं मी काय भी करणार नाही साखरपुडा फुटल अरे साखरपुडा मोडल ऐकलं होत तुटल ऐकलं होत फुटल तुझ्या बहिणीचा साखरपुडा फुटायला तुझी बहीण का माठ आहे का बर बाबा नक्षीदार माठ चालेल माठच आहे बाकी काम कर एक काम कर इकडनं बाहेर जा आणि बरोबर 15 मिनिटानंतर इकडे फोन कर करणार कोणाला करणार इकीला आता तू कोणाला इकीला कोणाला इकीला कितीला इकीला काय इकीला कशा पाय इकीला एवढं मी काय ना वाईट तात्या तात्या फर्स्ट क्लास नाव आहे तिला आत्या म्हणल गाऊन घातलेली आत्या इकी असलं
आई की हा उठसूट वाकी एक काम कर तो फोन इकी त्याच्या काकाला उचलायला सांगेल उचिल्ला कोणला उचिल्ला काकाला ज्या आईला काकाला कसा उचिल्ला फोनला उचिल्ला कोणला उचिल्ला फोनला उचिल्ला रे उचिल्ला का सांगायचं हॅलो 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 डार्लिंग पति परमेश्वर हॅलो दारासिंग पति परमेश्वर दारासिंग नाही डार्लिंग बारा लिंगांनंतर येत ते डार्लिंग झालं बांधून आता अभिषेक करा म्हणजे त्यानंतर येत ते होय जय देवालिंगप्पा पुरे लिंग सुद्धा घाबरायचं एवढं एक काम कर फक्त सांग तुमची श्रद्धा बोलते बोलून दाखव आता बोलून दाखव दे बोलून दाखव म्हटलं ही चालून दाखवते पहिलवान हॅलो दारासिंग पती परमेश्वर दारासिंग नाही डार्लिंग म्हणायचे हा म्हणा ठेव का अरे तिथे नको कानावर ठेव अशी बाईच नाव घेतले नशीब समज तुझा बा काय लेझिम गेल्याचा काय माईला मगत बसलं बघत मॅ कानाय त्याला वाटायचा मॅ कानिक बोलतोय साहेब डार्लिंग डार्लिंग इंग्रजीत लई चावट असत नाही असत पण एवढं नसत अरे चावटच वाटलं पाहिजे नवरा बायकोच चावटपणा करतात अरे साल्या तुझा काका आला अजाबात काळजी करणारीच नाही म्या येळेवर फोन करणार आणि तशीच वेळ पडली तुमच्या काका समोर तुम्ही तुमची बायको म्हणून मला प्रेग्नंट करा प्रेग्नंट करा नाही ग बाई प्रेझेंट करा हा तेच हो पण म्या वेळेवर फोन करणार तुम्ही अजाबात घाबरायचं नाही मी मागल्या दाराने जाऊन बरोबर फोन करणार बेस्ट ऑफ हॉल 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 आता काम झालं ना हॉल बटे मग बोल वेलकम काका वेलकम बघ बाहेर फटाकडे वाजवताय ही काय फटाकडे वाजवायची वेळ आहे एकानी माझ्या पायात बाण लावला आता तो फुसका निघाला म्हणून ठीक नाहीतर कुठून बाहेर पडला असता ए ते सगळ्या फटाकड्या घ्या आणि तुमच्या चुलीत घाला रे जा जा गेले घाबरले मला के माय बॉय वेलकम काका वेलकम काका का आलात काका का आलात काय आलात का आलात का काका यू आर वेस्टिंग युअर टाइम काका यू आर ऍब्सोल्युटली राईट काय ध्यानी मनी सारखं माझ्या मनीच असत पण आता तू चिंता करू नको जाताना मी तुला भरपूर पैसे देऊन जाणार आहे जाताना मग जाताना मी जाताना तुला भरपूर पैसे देऊन जाणार आहे पण तोपर्यंत खायचं प्यायचं मजा करायची अजिबात चिंता करायची नाही त्या चिंतेत आहे मी काय म्हणालास हो तो म्हटलं तुम्हाला पत्ता सापडतो की नाही पुन्हा तो एपिसोड लावू नको युजलेस घर छान आहे तुझं पण काका तुम्हाला सांगतो ह्या घरात थांबण्यात अजिबात पॉइंट नाही अजिबात पॉइंट नाही हो काका या घरात केवढे डास केवढे ढेकून केवढे मच्छर डासांची ढेकणांची भीती तू मला घालतोयस डासांची ढेकणांची भीती तू या काकाला घालतोयस युजलेस तुला माहितीये पहिल्यांदा मी आफ्रिकेत गेलो ना तेव्हा जंगलातून असा चालत चाललो होतो समोरून वाघ आला अरे बापरे माझं सुद्धा तुझ्यासारखंच झालं मग काय मी पुढं वाघ माग मी पुढं वाघ माग
आता वाघ झडप घालून मला पकडणार एवढ्यात तो पाय घसरून पडला. मी झाडावर चढलो आणि वाचलो. काका तुमच्या जागी जर मी असतो ना तर आपली तर पिवळीच झाली असती. पिवळीच झाली असती. तुला काय वाटलं माझं काय झालं? वाघ कशावर घसरून पडला? तेव्हापासून जंगलातल्या सगळ्या जनावरांनी माझा धसका घेतला. काकांच्या माग लागलं की घसरायला होतं म्हणे. हो वाडीत मारेन. हसतोस काय? मी काय तुला विनोद सांगितला? युसलेस. काय रे तुझा लग्नाला विरोध होता मग तू अचानक असं लग्न कसं काय केलंस? ते आपलं ते आबात हा म्हणजे काय की माझ्या विचारांशी जुळणारी मुलगी मला मिळाली. पण जसा माझ्या लग्नाला विरोध होता तसा तिच्या लग्नाला विरोध होता. तिच्या लग्नाच्या विरोधाच्या माझ्या लग्नाच्या विरोधाच्या लग्नाच्या विरोधाच्या लग्नातून लग्न झालंय. अरे तू काय बोललास? तुला तरी कळलं काय रे? बरोबर दे तुझी बायको कुठं आहे त्याशी बोलायचंय मला. काका तुम्हाला सांगतो तुमचं पत्र मला उशिरा सापडलं ना म्हणून मी ते आपलं ते मॅनेज करू शकलो. मॅनेजर आहे? मॅनेज करू शकलो. कुठं मॅनेजर आहे? अरे आली. आली? अरे हा तर चांगला आलाय. हो तू याच्याशी लग्न केलं? थांबा एक मिनिट मी तुमची ओळख करून देतो. हा माझा मित्र सदानंद कराडे पुण्याहून आलाय. उत्तम नाटकाचा उत्तम लेखक आहे. वा 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 वा. मी याचा काका. सुंदर गोड बोले. हो नमस्कार. हा तुमचा पुतण्या. याला की नाही तुमच्या बद्दल भयंकर अभिमान आहे. वा वा वा. शिव्या घालतो. उठ सूट म्हणजे उठ सूट ह्याच्या तोंडात तुमचंच नाव असतं. अरे इतकंच काय माझ्या घरी माझ्या घरी माझ्या देवाऱ्यात ह्यानं तुमचा फोटो लावलाय. मी रोज धूप घालतो. तरीच मला खोकला येतो. काय रे लेखक तुमचं लग्न झालंय का? लग्न म्हणजे वाटोळं म्हणायचंय. तुमचं वाटोळं? वाटोळं कधीच झाले. हे वाटोळं कसं आहे? आमचं वाटोळं बऱ्यापैकी वेटोळ आहे. तुमचं वाटोळं वेटोळ? आमचं मुळात वाटोळच झालेलं नाही. वेटोळ्याचा काही प्रश्नच नाही. बोट आर सेलिंग इन द सेम बोट. एक्झॅक्टली सर, वी आर सेलिंग इन द सेम बोट बट बाय माय बोट इज टायटॅनिक. कुठे बी का मी सेलिंग म्हणालो. ती बुडा आली बुडी. बरोबर आहे. तिच्या बरोबर संसार करताना आय एम एव्हरी डे बुडबुडिंग. बर तुझ्या बायकोला बोलो. तिला मला काही विचारायचंय. पैसे द्या बघू. अरे वा बात आहे. साक्षात लक्ष्मीचं रूप. वा वा वा. मी नाही तरी आलं. वा मित्राला पोहण्याची आवड दिसते. अगदी हवेत सुद्धा पोहतोय. काय करणार आमचा हौद तुम्ही ताब्यात घेतलाय. एक सांगतो आता तुला पैसे लागतील माझ्याकडे मागायचे. या विकीला कोण देतो? अरे या विकीला देते. काय बात आहे. वन मॅन टीम. ते सगळ्या इंग्लंड बोलवून घ्या. त्याला एकट्याला पाठवून द्या. एकटाच बॅटिंग करतो एकटाच बॉलिंग टाकतो मग स्वतःला आउट सुद्धा स्वतःच देतो. मला वाटतं मॅच फिक्सिंग सुद्धा आज करत असावा. अगं तू अजून या काकाला ओळखलं नाहीस. हा काका म्हणजे तुला वाटला काय? हा काका म्हणजे उडत्या पक्षाच्या. उडत्या पक्षाच्या नक्की कशावरून? उडत्या पक्षाच्या सावलीवरून ओळखतो कि खालचा पक्षी वर कोण आहे. सावलीवर न ओळखतो खालचा पक्षी वर कोण आहे. कावळा. क्रो आहे क्रो. आफ्रिकेत त्याला कावळा म्हणतात. घार 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 घार. हॅलो गंमतच आहे ते बघ. मोर चाललाय बघ. मोर उडतोय बघ. मोर उडतोय. मोर उडतोय. अरे मोर उडत नाही मोर नाचतो. काय
शामरुग उडते आणि हे बघतय शामरुग वर नाही शामरुग इकडे मग माझी सावली ही तुमची सावली आहे वर बघ ससाणा उडते बघ मी तुला कसं म्हणत यांनी तुझं वर्णन केलं होतं पत्रामध्ये चाफे कळीसारखं नाक कुठल्याही ग्रह ताऱ्यांना निस्तेज करतील असे तुझे डोळे चांदण्यांसारखे दात आणि विणेवर तार छेडावी असं तुझं स्मित तुला सांगतो अशी बायको मिळायला नशीब लागत मला सांगतोय तुला सांगतो हे असलं सौंदर्य तुझ्या माझ्या नशिबात नाही पण साला मला सांगतो त्यांना माहित नाही हे सौंदर्य मी माझ्या हाताने माझ्या पायावर मारून घेतलंय याचा भत्ता वाढवायचा मी विचार करतोय ओ काका विचार कसला करताय वाढवून टाका वाढवून काय टाका वाढवून काय टाका बापाचा माल वाढवून टाका अरे तिथे तो माझ्या लाखाचे 12,000 करतोय वाढवून काय टाका तुम्ही काका पुतणे म्हणून माझी करून टाका किती ह्याला मी आता 10,000 देतो आता किती द्यावेत ह्याला 12,000 12 नाही 13 नाही 13 हा अशुभ आकडा आहे नाही 13 माझ्यासाठी शुभ आहे 13 हात मला सांगतोस तू काही नाही म्हटलं 13 म्हणजे काय झालं हात काढा खांदा दुखेल तिचा तुझं काय केलं हा परका माणूस आपल्या घरात येऊन बोलतो काय हे आमचं घर आहे आमच्या घरात आम्ही वाटेल ते काही करू तू सांगणारा कोण इकडे ये ग आम्ही ठोमकर ठोस काय वाटेल ते करू हा सांगणारा कोण मी कोण अरे मी हिचा तिच्या आईला माझं डोकं तापले सांगा वेडा आहे हा ठार वेडा आहे डोकं तापलं म्हणतोय आणि पायावर फुंकर घालतोय ठार वेडा आहे तो नाही लागला असेल ना ते ना याला खानदानीपणा म्हणतात परका पुरुष पण कळवळा हिला आला ते सगळं जाऊ दे काका तुम्ही मला सांगा तुम्हाला माझी बायको आवडली ना आवडली म्हणून विचारतोय वेडा असं वाटत काय काम धंदे सोडून द्यावे आणि हिच्याशी गप्पा मारत बस तुझ्या घरात कुठेही तुझ्याशी खाजगी बोलायचं खाजगी काय खाजगी काय बोलायचंय खाजगी काय बोलायचंय नाही मी म्हणतो खाजगी बोलणारे तुम्ही विचारणार हा प्रश्न विचारणार तू कोण फालतू मी कोण मी कोण तू कोण अरे मी हिचा तेजा आईला हे मी कोण म्हणतो आणि हिच्या आईचा कोण रे तू फालतू कोण लक्षात ठेवा आता शेवट सांगते मी सदानंद कराडे फ्रॉम पुणे नावातच फ्रॉड आहे तुझ्या नावात फ्रॉड आहे पुण्यात राहतो आणि कराडचं आडनाव लावतो युजलेस ह्याचं पार्सल कराने कुरिअरने पाठवून दे पार्सल कराने कुरिअरने पाठवून दे असा हात हलवत जाणार नाही अशा किती हातात जोडे घालून फिरतोस हातात जोड मी काय म्हणतोय तुला काका तुम्ही तिचा हात सोडा म्हणजे आमचे पाय मोकळे होते तुम्ही काय वेडे आहात का रे मला एक कळत नाही मी हिचा हात सोडल्यामुळे तुमचे पाय कसे काय मोकळे होणार असे मी सांगतोय ना काका तुम्हाला नाही कळणार पण आमचे पाय बरोबर मोकळे होणार चला येतो अंजू वहिनी अंजू वहिनी बायकोला वहिनी म्हणतो हे बाबा मानला मानला हे तुला हे असंच करायचं असेल ना तर तू रेल्वे स्टेशन वर जाऊन बस काय रे बायकोला तू वहिनी का म्हणालास हसतोय काय हा तुम्ही काय ऐकलं अंजू वहिनी मी काय म्हणालो काय अंजू वहिली वहिला पलटी मी अंजू ढे पण तू हिला अंजू म्हणालास तुझ्या बायकोचं नाव श्रद्धा आहे ना हे बाबा दे दे आता दे 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 बाबा दे दे आता 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 तू एसटी स्टँड वर जाऊन बस काय रे तिला तू अंजू का म्हणालास परत हसला त्याच काय काका की लग्नानंतरच नाव श्रद्धा त्याच्या आधीच अंजली श्रद्धा
आणि अंजली. वा काय कॉम्बिनेशन आहे पोरा, तुला किती लवकर श्रद्धांजली मिळाली. हे काय तो तुला जिवंतपणे श्रद्धांजली वाहतोय. वाहू दे रे, तू बाहेर चल, मी तुला कंपनी देतो. तू काय मला बाहेर कंपनी देतो? इथे हा माझ्या कंपनीचा दिवाळ काढतोय बघ. अरे ती काय साला पब्लिक लिमिटेड आहे का? ऐकलंच का रे, आता मी सुद्धा या कंपनीचा शेअर होल्डर झालोय. आत्ताच्या आत्ता जातो आणि बुशला फोन करतो, त्याला सांगतो लादेन इकडे आहे. जाऊ त्याच्याकडे लक्ष देऊ नको, वेडा आहे तो वेडा. मला त्याची चिंता वाटत नाहीये, मला काळजी वाटते त्याच्या बायकोची. ती बिचारी या वेडा बरोबर कसा संसार करत असेल काही कळत नाही. मी तुला सांगतो, याची बायको सुद्धा ह्याच्यासारखीच फार वेडी असणार. सांगतो घरी एकमेकाला खडे मारून खेळत असतील. जाऊ दे ग, आपल्याला काय करायचंय लोक. मला एक सांग, आज तुझा प्रोग्राम काय? आता समुद्रात जाऊन जीव. काय समुद्रात? काय जुहूच्या समुद्रात जाऊन स्विमिंग करायचा विचार होता माझा. वा 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 वा, स्विमिंग तुला आवडत? खूप आवडत, पण येत नाही. मग तू काय तिथं बुडायला जाणार? चल मी तुला स्विमिंग शिकवतो. काय नको नको. का ग? समुद्रात मोठे मोठे मासे असतात. मासे असतात? हो. माशांची भीती तू मला घालतेस, माशांची भीती तू या काकाला घालतेस. युसलेस. तुला सांगतो, एकदा मी असा समुद्रातून चाललो होतो, जहाजात बसून पोहण्याची इच्छा झाली म्हणून समुद्रात उडी मारते. पोहत पोहत असा मी चाललो होतो, एवढ्यात समोरून एक शार्क मासा आला. बापरे, माझी सुद्धा अगदी अशीच अवस्था झाली. मग काय? काय मी पुढं मासा माग, मी पुढं मासा माग. आता मासा मला गिळणार एवढ्यात तो ह्याक करून पाण्यात गेला. मी जहाजावर चढलो आणि वाचलो. म्हणजे काय? म्हणजे त्या माशाला बरोबर कळलं. म्हणजे मी जहाजावर चढल्यानंतर तुझ्यासारखा एक डॉक्टर होता, तो मला म्हणाला, काय हो मी बघत होतो इथून, तो मासा अगदी तुमच्या जवळ आला, आता तो तुम्हाला गिळणार, एवढ्यात तो पाण्यात कसा गेला? म्हटलं काय सांगू डॉक्टर, चमत्कार घडला. त्यांनी लगेच नमस्कार केला. पण रात्रभर आमचे काय चमत्कार थांबेच ना. चमत्कारावर चमत्कार, चमत्कारावर चमत्कार, चमत्कारावर. म्हणजे काय? अहो म्हणजे काय, ते वागाला आणि त्या माशाला समजलं ना. आता सगळ्याच तुला कळलं पाहिजे असं काय आहे का? मी काय म्हणतो ते जाऊ दे, आपल्याला पोहायला जायचंय. पोहताना घालतात तो स्विमिंग कॉस्ट्युम आहे का तुझ्याकडे? म्हणजे स्विमिंग कॉस्ट्युम घालून स्विमिंग करायचं? मग तुमच्याकडे काय गमबूट रेनकोट आणि छत्री घेऊन पोहतात? हॅलो आई. हो हो मीच बोलते. आधी मला सांग माझं चिंटू बाळ कसं आहे? फार त्रास देत नाही ना तुला? नाही ना, आहेच माझं चिंटू बाळ गुणी. नाही नाही मी लवकर येते. हो हो तू काही काळजी करू नको, मी येते म्हटलं ना येते. अच्छा. अरे ह्यांनी काय रेडीमेडच्या दुकानाशी लग्न केलंय का काय? काय ग तुला मुलबाळ आहे? अर्थातच. बोलला नाही तो? बाळ कसं बोलेल? भटकत आहे बाळ नव्हे, विकी कसा बोलला नाही? त्यांचा काय संबंध? अरे तुमच्याकडे बाळाचा आणि बापाचा काही संबंध नसतो? नाही नाही म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तो हो 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 लक्षात, त्याचा भत्ता वाढवून द्यावा म्हणून सांगतेस ना. लवाडे नवीन पाहुणा घरी आलाय, खर्च वाढला असेल, ओढाताण होते का? हो हो फार होते. आता चिंता करू नको, मी आलोय ना सगळं व्यवस्थित करून देईन. अगो बाई माझ्यामुळे विकी भाऊजींचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे नाटक करायला. नमस्कार करते हा मामांजी. लवकर केलास. मला वाटतं गेल्यावर करणार आहेस वाटतं. बसा बसा बसतो. मला सांग वय काय ग त्याच? 25-30. पोरग तुझं एकदम 25 वर्षाचं झालं? नाही नाही 3 महिने 1 वर्ष. हा 3 महिने 1 वर्ष तुझं पोरग आहे तरी कुठल्या ग्रहावरच? हे काय वय आहे? 1 वर्ष 3 महिने असं म्हणायचं होतं ना मला. हा मा हे बरोबर आहे, 1 वर्ष 3 महिन्याचं बाळ. लग्नाला किती वर्ष झाली तुझ्या? 2. 1 वर्ष 3 महिन्याचं पोच, 9 महिने ढुंपो,
अगला बाडे असं सगळं अगदी कट्टुकट जुळवून आणलेलं दिसतंय. व्हेरी गुड व्हेरी गुड, मला आवडलं तुझं, मी खुश आहे तुझ्यावर. अरे आमच्या घराण्याला वारस दिलास तू, खरं सांगू लाज लाज राखलीस आमच्या घराण्याची मुली तू लाज राखलीस. जेव्हा बघावत सरा हातात नाही तर सला खांद्यावर हात, माझ्या बायकोचा सला स्टँड करून टाकलाय. काका तुमचं खाजगी बोलून झालं असेल तर? यू डोंट वरी, तुला काय वाटलं मी मूर्ख आहे? हिने मला सगळं सांगितलेलं आहे. हिने तुम्हाला सगळं सांगितलं? येस. हिने तुम्हाला सगळं सांगितलं? बरं झालं. तुम्हाला सांगतो काका, ह्या असल्या तडजोडी मला पहिल्यापासून मान्य नाही. काय सांगतोस काय? येस. कोण फालतू तू? मी कोण फालतू? मी? येस. अरे ह्या प्रकाराला मीच जबाबदार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या पुतण्याला पोर झालं त्याला तू जबाबदार आहेस? काय परमेश्वरानं माणूस तयार केलाय, देवानं ह्याला डोका दिला नाही, डायरेक्ट हेल्मेट दिलंय हेल्मेट. काका तुम्ही कुणाच्या मुलाबद्दल बोलता आहात? अरे गधड्या, मी तुझ्या पोराबद्दल बोलतोय. मी ह्याच्या पोराबद्दल बोलीन कशाला? मुळात ह्याला पोर होणार आहे का? सारखा ताळ्या वाजवत फिरतो. मला कल्पनाच नव्हती. छान, तुला पोर झालं याची तुलाच कल्पना नव्हती. हे बघ, नाही तिचं कळलं 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 मला, ती बाई लाजली. तुझा काय प्रॉब्लेम आहे? बिग बिग प्रॉब्लेम. तिकडे इश्य म्हणजे इकडे ढुस. कसली कल्पना नव्हती तुला, कसली कल्पना नव्हती? नाही म्हणजे हिने तुम्हाला सांगितलं असेल याची मला कल्पना नव्हती. काय डायरेक्ट तू ढसचा? काय रे, मला एक सांग, अजूनपर्यंत तू मला सांगितलेलं नाही तिकडे तुला मुलगा झालाय की मुलगी हे तू मला अजून सांगितलेलं नाहीस. आता मला सांग, तुला मुलगा आहे की मुलगी? मुलगा. मुलगा. दोन्ही. म्हणजे काय मिक्स आहे की काय? तरी मिक्स आहे. तस काही नाही. म्हणजे काका असं बघा की एक मुलगा आणि एक मुलगी. वा वा वा, असं कुटुंब असावं, एक मुलगा एक मुलगी. नाव काय त्यांची? सांग सांग नाव, सांग नाव, सांग. लाव लाव माझ्या मालावर तुझा लेबल लाव. नाव काय त्यांची? अगदी सुंदर आणि सुरेख नाव आहेत. बरे सांगा बघा. म्हणजे काका असं बघा की मुलीचं नाव सुरेख आहे, सुरेख, आणि मुलाचं नाव सुंदर. सुंदर. अरे मी हयात असताना माझं नाव तुझ्या मुलाला ठेवलं. आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय. खाली वाक, खाली वाक. हा असे बाउन्सर चुकवायचे असतात. आमचा बॅट्समन बुक्काच आहे, आणखी खाली खाली तू काय वाढायला पुसते? उभी रा. काय रे काय विचारलं मी? नाही म्हणजे काय, तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? दोन वर्ष झाली. दोन वर्ष झाली. दोन वर्षात तुला दोन पोर झाली? काही घोटाळा असं वाटत नाही का तुला? घोटाळा घोटाळा घोटाळा. ए लालू घोटाळा निसते रे लालू. तो लालू चारा घोटाळा, हा लालू पोरा घोटाळा, आणि ही राबडी पूरा घोटाळा. काय रे हिशोब जुळत नाही असं वाटत नाही तुला? तो जुळवत होतो आता. काका जुळ झालं ना म्हणून हिशोब जुळत नाहीये. अरे वा वा, जुळ झालं काय? दोनदा दोनदा माईला आमची घुस. हा तुझा मित्र आहे ना, त्याशी बोलून बोलून माझ्या घशाला कोरड पडली असेल. मी पाणी घेऊन येतो. नको पाणी तू घेऊन येऊ नकोस, मला तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे काय आहे की भत्ता वाढवून द्यायचा आहे. म्हणजे मी काय विचार करतोय बघ, की मी असा विचार करतोय की तुझा आता भत्ता जो वाढवून द्यायचा तो किती? आता मी एवढं सिरियस बोलतोय आणि हिचं काय चाललंय? अगं असं मी आज जातोय, याच्या जवळपास सुद्धा जाऊ नकोस. नाही नाही नाही, ते माणूस नाहीये. मग
हे नुसतंच हेल्मेट आहे. तुम्ही काय नाकात गोत घालताय? चला फोटो काढायला उभे राहायला सुचव घ्या. चला काका. छा 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 छा. आफ्रिकन मोर नाचून गेला, आता इंडियन लांडोर नाचतोय. काका अच्छा अच्छा काका अच्छा नाही काका लिच्छा लिच्छा लिच्छा. मस्त नाव ठेवले काकांनी. अहो म्हणे हेल्मेट हेल्मेट. हजर गो साला काका हा मला हेल्मेट म्हणतो आणि माझी ही मोटरसायकल घेऊन घरभर फिरतो आणि मी साला हवालदार सारखा बघत बसतो. कधी सुनेच्या खांद्यावर कौतुकाने हात ठेवत नाही का? हो ना. उद्या दूधवाला भैया दूध देताना तुझा हात हातात धरेल. पण तू मला सांगशील भैया की नाही माझ्या पाटल्यांचं कौतुक करत होता. का हो भाभी वा कितने सुंदर पटलवा. पण हे माला पटलवा तर ना. नाही पटलवा मग थोबर फुटलवा. का हो फुटलवा. अहो एवढी काय मी मूर्ख नाहीये तुमच्या समोर त्याच्या हातात हात द्यायला. आपण जर हे नाटक केलं तर विकी भाऊजींचा फायदा होईल की नाही? कोणाचा काही फायदा होणार नाही. मग कोणाचा काही फायदा होणार नाही. हा काका हा काय फार मोठा बिझनेसमॅन नाहीये. त्याचा धंदा मला कळला. अगो बाई हा साधा मॉलिशवाला आहे. हा सकाळी कोट आणि रात्री लंगोट लावून फिरतो. कुठल्याही चौपाटीवर जाऊन बघ हा फिरत असेल. हा ए मॉलिश चंपी तेल मॉलिश खांदे दाबून देणार डोके तळून देणार. काय तुम्ही कधी प्रेमानं हात ठेवले का माझ्या खांद्यावर? मी मॉलिशवाला आहे का? तुमचं माझ्यावर प्रेम नाही. हे बघ माझं हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मला त्याचं प्रदर्शन मांडायला आवडत नाही. काय एखादं उदाहरण आहे सांगा बघू. एखादं उदाहरण? अरे एकच उदाहरण आहे सॉलिड. काय 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 उगीच नाही आपला चिंटू गोड झाला. तोंडावर पाणी का मारलं? पाण्यात घाण होती. पाण्यात घाण नाही घाण आपल्या घरात आहे. ती घाण आपल्याला ताबडतोब बाहेर काढायला हवी. मिस्टर घाणेरडे बाहेर वा. मिस्टर कराडे. वराडे? वराडे नाही धुराडे. नराडे? नराडे नाही कोराडे. वराडे? तुला काय ग काय चाललं होतं ह्याचं आणि तुझं काय चाललं होतं तिथं? काका काका काय मी एक वट सावित्री आहे काका. काका काका मी एक वडाचं झाड आहे हो काका. बघा पारंब्या ते वडाचं नाही ती येड्याचं झाड आहे. काय काय चाललं काय होत? वटपौर्णिमेच्या रात्री चंद्राची मी अशी टकमक 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 वाट बघत असते हो काका आणि तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. नको नको पोरी तू रडू नकोस. रडू नको. तुझ्या डोळ्यात अश्रू बघितले ना की माझ्या हृदयात धकधक धकधक. माझं हृदय माझ्या गेंडीत कधी आले? माझ्या हृदयात कसा धकधक धकधक. मी तुला बोललो ना माझ्या तोंडात मारून नमस्कार करतो. पण तू शिरडू तुझे कोमल हात माझ्या हातात देव घेऊ दिले. काय ना मांडी धरण्यासारखं हे गंडीवले. मी गंडीवले मी काय म्हणतो आपण ते जुहू वगैरे नको. आपल्या घरचा हा शेजारचा समुद्र आहे ना तिथेच पोहायला जाऊ. एवढं लांब कशाला जायचं इथे असताना? लांब 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 लांब. काय लांब लांब लांब? अरे समुद्र जवळ आहे ना. जोय जोय लांब लांब जोय जोय. हे बातम्या लागायची आधी बंद करून टाक. हॅलो हा सुंदर गोडबोले बोलतोय. काय प्लेन कॅन्सल? नको नको हॉटेलात सोय वगैरे नको. आहो पुतण्याचं घर आहे माझं. हा नंबर तिकडचा. हा अहो सगळं व्यवस्थित झालं की मला इकडेच कळवा. तोपर्यंत मी इथेच राहतोय. ओके थँक यू. अरे तुझ्या घराला बेडरूम किती आहेत? ह्या घराला बेडरूम दोन आहेत. एकात हा आणि ही झोपतात. एकात हा झोपतो. एकात हा आणि ही आणि एकात हा.
हा काय प्रकार आहे? हा सांगेल तिला आता उलटाच टांगेल थांब सांगतो. आम्ही सगळे या घरात ह च्या बाराखडीत झोपतो. ह च्या बाराखडी ह सांगतो हा. आलो म्हणजे बघा ह हा हे दोघ मिळून हे हाय माझी हम हा. तुम्ही माझ्या बरोबर झोपा, मला पुरुषांबरोबर झोपायची सवय आहे. असली घाणेरडी सवय मला नाही आहे. आणि मग हिची अडचण होईल ते हा झोपेल ना हिच्या बरोबर. अरे हा काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे काय रे? दिसेल त्याच्या हातावर ठेवतोय आणि हा हिच्या बरोबर झोपेल म्हणजे तू काय पाऱ्यावर उभा राहशील? हा हिच्या बरोबर म्हणजे हा मोलकरणी बरोबर किचन मध्ये झोपेल. मोलकरणी बरोबर म्हणजे हे बरं आहे. चला आमच्या गालीच्या तुम्ही घ्या, तुमचा बारदाना मला द्या. मला एक कळत नाही, इथं चर्चा चालली आहे मी कुठं झोपायची आणि तुमचं काय गालीची आणि बारदानं मला कळत नाही. आणि मी काय म्हणतो, तशीच वेळ आली तर तुझ्या मोलकरणी बरोबर मी निजेन. काय वेळ आहे, प्रसंग अडचण आहे म्हणे का इकडे? माझ्या टेकडीला डोंगरा डसला ग बाई डसला. बोल उचल उचल. हा उचल आता तर. हॅलो हॅलो डार्लिंग दारा सिंग पती परमेश्वर. हे सगळे तुम्हाला एकत्र हवेत? हे कोण बोलते? कोण? मी तुमची ही बोलते. ही कोणीतरी शीच बोलते ही म्हणून सांगते. तरी पण कळेल का कोण बोलतय ते? मी तुमची तुमची तिच्या आईची कटकट. आता बोंबलेला माझी इथं कोण आली काय कळेना झालं. अहो जरा नीट सांगितलं तर बरं होईल. कोण बोलताय? बरं ते समजा जाऊ द्या. त्यो भाडे आला का? कोण? त्यो भाडे आला का? तुझ्या बायकोचा फोन आहे. माझी बायको माझी. अहो तुम्ही तुमच्या बायकोशी बोला ना भाऊजी. बोलतो हा होईनी. हॅलो केदाईच काय काय थुकली विकली की काय वकली? अरे बाप. हॅलो पुष्पी बोलते. पुष्पी तुझा पहलवान बोलते. कुठून बोलते? मी इथून बोलते. इथून? किथून बोलते? हाय मम्मी पण इथून बोलतो. आता एक काम कर, तिथून बोलायचं बंद कर. महाबळेश्वरला जा, तिथून बोल. अदू कर माझा पगार दे मग जाते मी महाबळेश्वरला. पगार ठेवलाय तुझ्या बाण. माझा बा काढतो थांब, येते तिकडे तुला बघतेच. आता चा मारी तुझ्या. चा मारी माझ्या? मग चा ग्लुकोज तुझ्या, चा बॉन बॉन तुझ्या, चा खारी बिस्किट बटर टोस्ट तुझ्या. ये नानकट आहे. अरे वा वा वा, नवरा बायकोंची बेकरी आहे वाटत. ती बॅग दे तुझ्या गम्मत आणली तुझ्यासाठी. गम्मत माझ्यासाठी? तुझ्यासाठी. अगो बाई शॅम्पेनची बाटली आणली आहे. अरे वा. ओपनर आहे का? ओपनर. तू आणणार आहे इकडे. घरचंच आहे बहिणी. काय काका कुठं गेलेत? नाही ड्रेस आणायला. हो काय सांगतो, काका नाही ड्रेस आणायला गेले. कवा गेले? का गेले? कशा पायी गेले? का पायी पायी गेले? तू हळूहळू का चालतोस? तू हळूहळू बोलतो म्हणून मी हळूहळू चालतो. अरे तुमच्या मारी काका घरात नाही ना, मग मोठ्याने भोंबला ना. ते सगळं जाऊ दे. हो तू आधी मला सांग काय
तू आधी मला सांग, तू यापुढे काय करायचं ठरवलंस तेवढं मला सांग. तुला मी मगाशी सांगितलं तेच, तुझ्या काकाला कुठेतरी बाहेर निजव, नाहीतर मी हिला घेऊन चाललो पुण्याला. हो बाबा. मी काय म्हणतो, एका रात्रीचा प्रश्न आहे. काय बोलला? एका रात्रीचा प्रश्न आहे. अरे ढक्कन, तीच रात्र महत्वाची आहे. तुझ्या त्या काकानी जर आम्हा दोघांना बेडरूम मध्ये बघितलं तर तुझा काका ती बेडरूम डोक्यावर घेऊन आफ्रिकन डान्स करतोय ना मी. हे बघा अंजू वहिनी, काका झोपल्यानंतरच तुम्ही बेडरूम मध्ये जायचं, तोपर्यंत अजिबात जायचं नाही, आवाज करायचा नाही. लक्षात ठेव, तू आवाज करायचा नाही. केवढा आवाज करते, रात्रभर घोरत असते. उठबस अजिबात करायची नाही. उठबस नाही. हे बघ, आणि तुला सांगतो, काका झोपले किंवा आणखीन काही झालं तरी तू घराच्या बाहेर पडायचं नाही. अगदी ह्याला ह्याला आणि ह्याला सुद्धा. ह्याला आणि ह्याला ठीक आहे रे, ह्याला कोण नाही. मग एक मडकं ठेव आत. ठीक आहे. घरेडे घरेडे काय शी, रात्री ताण लागले तर पाणी प्यायला नको. तुला वाटलं एवढी मोठी खिडकी आहे, कोणाला कळणार पण नाही. इतकी वर्ष झाली तुझ्या घरी, तुझ्या आईला कधी कळलं? तिची आई नेहमी म्हणते, जावय बापू तुमचा पायगुण इतका चांगला आहे, तुम्ही इथे राहायला आलात की पावसाळा सुरू होतो. आपली बेडरूमची खिडकी, तिथलं ते चिक्कूच झाड, एवढं होत एवढं गच्या. शेजारच्या जोशी काकू नेहमी विचारतात, काय काय हो कराडे, काय हो कराडे, तुमच्या झाडाचे चिक्कू खालट का? आता आपण काय सांगणार, म्हटलं काकू फुकट आहे गोड मानून द्या. मी काय तुला सांगतो, मी पहाटे बेडरूम मध्ये तुला उठवायला येईन तेव्हा तू चोर पावला नि दपकत दपकत बाहेर पडायचं. काय छान छान सुरेख, म्हणजे माझ्या लग्नाच्या बायकोच्या बेडरूम मधनं मी चोर पावलाने दपकत दपकत बाहेर, आणि हा साला सीना तांके अंदर. मी काय म्हणतो, काका झोपतील अशी काहीतरी आयडिया सांग मला पटापट. आयडिया काय? म्हणजे झोपेच्या गोळ्या कुठे आहेत? आता झोपताय? या ढक्कनच आहे, मी झोपत नाही. त्या झोपेच्या गोळ्या त्या काकाच्या जेवणात घालतो आणि त्याला साला कायमचा आडवा करतो. मी मस्त पैकी सूप करते. सूप? तू सूप करणार? येस. कॉंग्रॅच्युलेशन. का रे? गोळ्यांची गरज नाही. मागे मागे माझे काका माझ्या घरी राहायला आले होते, तिच्या आजचं सूप प्यायले 3 महिने आडवे होते. डॉक्टरनी सांगितलं की ते कोमात आहेत म्हणून, फक्त मलाच माहित होत की ते सुपात आहेत म्हणून. मी नाही करणार सूप. जा. तुम्ही भांडू नका, मी एक काम करतो, हॉटेलमध्ये जातो आणि छान पैकी सूप घेऊन येतो. ठीक आहे, फर्स्ट क्लास सूप घेऊन ये. आणि लक्षात ठेव, येताना पाखडतान सूप. आईला काय समुद्रावर जाऊन नाटकलीन म्हटलं दहा साला काका आडवा येतोय. हो ना, शेपोराला घरी ठेवून आलो ती काळजी आहे. त्याची कसली काळजी करताय? माझी आई आहे ना म्हणून तर काळजी आहे ना. बघा तुम्ही माझ्या आईवर घसरताय. काय आधी माझी वाट लावली, आता माझ्या पोराची वाट लावते. मुलाच्या बाल्यावस्थेत पुरुषापेक्षा स्त्री चांगली जास्त काळजी घेऊ शकते. एक्झॅक्टली म्हटलं, स्त्री घेऊ शकते, स्त्री घेऊ शकते. माझी सासू नाही. तुमची सासू स्त्री नाही? काय कल्पना नाही. माझ्या आईला चांगली 2 मुलं झाली, त्यातली मी एक. 2 मुलं झाली, 2 मुलं झाली, दोन्ही साली आईवर गेली, एक सुद्धा बापावर गेला नाही, शेवटी बापवर गेला. आता एक गोष्ट माझी लक्षात ठेवायची. तुझ्या आईशी सांगितलेली गोष्ट असेल ना तर अर्धी सुद्धा लक्षात ठेवणार नाही. लक्षात ठेव, माझ्या पोराच्या बाबतीत तुझ्या आईची आजीगिरी चालणार नाही. ते पोरग माझ आहे, माझ आहे, माझ आहे. काय चाललंय ते पोरग माझ आहे, माझ आहे, माझ आहे. तुमचा तुमच्यावर विश्वास नाही? असं असेल ना, सगळ्या जगाला ओरडून सांगा. जग्या कोण? ते पोरग माझ आहे, माझ आहे, माझ आहे. कोणाचं पोरग आहे? कोणाचं पोरग आहे? हे पोरग तुमचं नाहीये. काय असं म्हणाले का मी? हात सोडा. एका भयानक रहस्यावरचा पडदावरती गेला
जे अंधारात घडलं ते असं हे उजेडात बाहेर आलं. पण लक्षात ठेवा, हे इथे जे काय बघितलं हा भास नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. आणि तू वेडा नाहीस, तू पक्का शहाणा आहेस. हिच्याशी गंमत जम्मत केलीस आणि आता माझ्या पुतण्याच्या गळ्यात मारून मोकळा झालास. एक शब्द बोलू नकोस तू. लहानपणापासून विकीला सांगत आलोय मी, फणा काढून बसलेला नाग दिसतो देखणा, म्हणून त्याला काही घरात बाळगू नये. बेस्ट वाक्य माझ्या नाटकात वापरू. वापर वापर, नाहीतर इतरांच्याच वस्तू वापरायची तुला सवय. युसलेस, मित्र म्हणून घरात आलास, नागासारखा वागलास. हे वागणं शोभतं का मिस्टर नागडे? ओ सॉरी मिस्टर कराडे. आणि तू बायको सारखी बायको, जिस थाली में खाना खाया उसी में छेद. काका इतना पटापटा खाना खाया, पटापटा खाना खाया इसने आणि झट्टा पट्टा बिल दिया तुमने. अरे गधड्या, तुझ्या बायकोचं आणि या वेड्याचं काहीतरी लफडाय भांगडाय. अरे तो तिला विचारत होता ते पोर कोणाचं म्हणून. काका मला दोन मुलं आहेत, त्यापैकी नक्की कुठलं? नक्की कुठलं? किती लाज नाहीये तुला? अरे त्यातलं एक पोर तुझं नाहीये काय? कमी आहे का? ही काय म्हणाली? ती म्हणाली ते पोर तुमचं नाही असं कुठं म्हणते. आणि हात सोडा, हात सोडा असं ती पण म्हणाली. हात सोडा, हात सोडा. हो काका, हा हिचा नवरा आहे. बाबा दे, बाबा दे, आता दे रे बा. आता तुला एक खोबाडीत दिन काय रे? तुझ्या बायकोला नवरे तरी किती आहेत? म्हणजे काय काका, की हा हिच्या नाटकातला नवरा आहे. म्हणजे हा जे नाटक लिहितोय ना त्याची इकडे तालीम चालू होती. अच्छा, नाटकाची तालीम. तरी म्हंटल एवढी सोन्यासारखी माझी सून अशी वेडी वाकडी वा. हा एक मवाली तो मवाली. पण ही अशी करणार नाही. चला, हे सगळं खोट आहे असं मला आता कळलं आणि माझा जीव आहे ना तो असा भांड्यात पडला. दचकू नकोस, जीव भांड्यात पडला ना त्याचा आवाज होता. हा जीव भांड्यात पडल्याचा आवाज की जीव भांडी घेऊन पडल्याचा आवाज? तर काय रे हे कथानक काय, याचा शेवट एंड वगैरे काय काय कळेल का? सांगतो ना, सांगतो ना. हे जे कथानक आहे याचा जो एंड आहे त्या एंडच्या शेवटाला, त्या शेवटच्या एंडला मी हिचा एंड करणार आहे. असलं नाही बेकार आहे असं तसं चांगलं. लोकांना नाटकाचा एंड कसा गोड आवड हो ना. मग नाटक संपल्यावर आपण लोकांचे पेढे वाटूया. पण जर का इथली परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली तर मी हिचा कोथळा बाहेर काढतो. कोथळ्या बिथळ्याचे असले कसले काय आहे याला काय अर्थ नाही आहे. मी काय म्हणतोय की नाटक गोड पाहिजे. लहानपणी मी सुद्धा काम केलंय कशात, रामलीला, कानडी रामलीलेत काम केलं. रामलीला भैया आहे काय? कुठली भूमिका? भूमिका भूमिका महत्वाची नाही, सिच्युएशन. म्हणजे आता नाटक समज जर असं, म्हणजे तुझ्या नाटकासारखं की नायिका काय म्हणते, ती नायकाला म्हणते की माझ्या पोटात वाढणारं पोर तुमचं आहे. बरोबर. नायक काय म्हणतोय, कोणाच तरी पाप माझ्या गळ्यात घालू नका, युसलेस. आणि तुझ्यासारखा संतापून तो कोथळा बाहेर काढायला जातो. पण आता एंड गोड करायचा असेल तर अशा वेळेला, अशा सिच्युएशनला आपण एखादं गाणं जर टाकलं, एखादं गाणं म्हणजे कुठलं बरं, राहिले रे दूर घर माझे. अरे वा, नाहून थकले म्हणजे. काका पुढे काय? पुढे आठवत असतात न न म्हटलं कथानकाच पुढं काय? हा कथानक, कथानकच. हा तर आता तो आता कोथळा बाहेर काढायला जाणार, पण त्याच्या कानावर जर हे सूर पडले तर तो तिला म्हणेल, अगं तुझा मूल काय, माझं मूल काय, देवाघरचं फुल आहे. मिठी मारतील एकमेकाला, घरी जातील, नाटकाचा एंडी द गोड. वा, करून दाखवा. करून दाखव. येस येस, मला पटला. आता तू सांगतोच आहे, करूनच दाखवतो. करून दाखवा. ये मी तुझ्या आईला. तिकडे ही हिरोईन. येस येस येस. मी हिरो. येस. ही काय म्हणते, हिच्या पोटात वाढणार पोर माझा आहे. येस. मी काय म्हणतो, कोणाच तरी पाप माझ्या गळ्यात घालू नको. मी संतापलेलो आहे. बस बस. मी हिचा कोथळा बाहेर काढणार. एवढ्यात माझ्या कानावर सूर पडतात आणि मी विसरतो. आम्ही दोघं एकमेकांना मिठी मारतो आणि मग आम्ही आनंदाने घरी जातो. एंड गोड आहे की नाही? आता करून दाखवतो. कानडी था, कानडी कानडी. एंड एंड कुठे मडी, एंड कुठे मडी, का मडी, एंड
ಅಯ್ಯೋ ಅಣ್ಣ ಏರ ಬಾಬಾ, ಅಯ್ಯೋ ಶಾಬಾಷ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ, ಏನ್ರಿ ಅಭಿನಯ, ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಏನ್ರಿ ಅಭಿನಯ, ನಡಿ ಎಂಡು ಕಡೆ ಮಾಡಿ ಎಂಡು ಕುಡಿ ಬಿಡು, ನಾಡಿ ಎಣ್ಣೆ ಮಾಡಿ ಎಂಡು ಕುಡಿ ಹೆಚ್ಚು ಬಿಡಮ್ಮ, ಅಣ್ಣ ಎಂಡು ಕಡೆ ಬಿಡು ಬೋಲ ಎಂಡು ಕುಡಿ ನಾಡಿ ಹೆಚ್ಚ ಡೂನ ಅವರಲ್ಲ. ಅರೆ ಅತ್ತ ಪರ್ಯಂತ ಎವಡ ಸದ್ಯ ನೀ ಕನ್ನಡಿ ಬೋಲ್ಲ, ಏಕ್ ಶಬ ಏಕ್ ಮರಾಠಿ ಶಬ್ದ ಢುಂಗನ್ ಕಶಾಲ ಕಾಂದಡಿತ ಕುಂಡಿ 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 ಕಸಲ ಕುಂಡಿ ಬಸಲ ಬೋಕಂಡಿ. ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯ ಪೋಡ ಪೋಡ ಲಾಂಬ ತೋಡ ಮಾಡ ತೋಡ ಮಾರಿನ. ಅಯ್ಯೋ ಅಣ್ಣ, ಅಯ್ಯೋ ಏನ್ರಿ ಅಭಿನಯರೇ ಬಾಬಾ, ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಕನ್ನಡ ಬಿಟ್ಟಲು ಕರ್ನಾಟಕ ಆಶೀರ್ವಾದ ಆಶೀರ್ವಾದ. ಚಲ ಸಮುದ್ರ ತಗೊಂಡು ತಾಲೀಮ್ ಕೊರಿ ಅಂಜು 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 ವಹಿನಿ ಬೈಕೋಲಾ ವಹಿನಿ ಮಂತಾನ ಜಿಬೀಚ್ ಅಶಿ ತುಕಡೆ ಪಡ್ತೈತ. ಚಲ ಅಂಜು ವಹಿನಿ ಖಡ್ 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 ರಾಮ್ ರೇ ಬಾ ಹೇ ಕಾ ಹೇ ಕಾ ಜಿಬೀಚ್ ತುಕಡೆ ಗೋಳಾ ಕರ್ತೆ ಕಾಯ್ ರೇ ಸಮುದ್ರಾವರ್ ಅಸಾ ಕಾಯ್ ಸೀನ್ ಅಸಾ ಸಮುದ್ರಾವರ್ ಕಾಯ್ ಸೀನ್ ಕಾಯ್ ಹಾ ಜೋ ಸೀನ್ ಆಹೆ ತೋ ಸಮುದ್ರ ಕಿನಾರಿಚಾಸ್ ಆಹೆ ಮಜೆ ಬಗಾ ಸಮುದ್ರ ಕಿನಾರಿ ವಾಳುವರ್ ಬಸೂನ್ ಸಮುದ್ರ ಕಿನಾರಿ ವಾಳುವರ್ ಬಸೂನ್ ಹೀರೋ ಹೀರೋಯಿನ್ ಮಂಟೋ ಹೀರೋ ಹೀರೋಯಿನ್ ಮಂಟೋ ವಾಳುವರ್ ಬಸೂನ್ ವಾಳುಚೆ ಕಣರ ಗಡಿತ ವಾಳುಚೆ ಕಣರ ಗಡ್ರ ಗಡಿತ ಇನ್ನು ನಾಡಿ ಎಣ್ಣೆ ಮಾಡಿ ಎಂಡು ಕುಡಿ ಎಣ್ಣೆ ಮಾಡಿತಿ ನಡಿ ಎಣ್ಣೆ ಕುಡಿ ಎಣ್ಣೆ ಮಾಡಿ ಎಂದಿ ತುಜ ಐಸ ಹೋತು ಆಯ್ತು ಲೋಕ ತುಜ ಮಿತ್ರ ವೇಡಾ ಅಸಲಾ ತರಿ ಅಭಿನಯ ಚಾಂಗಲಾ ಕರ್ತೊ ಬರ ಕಾ ಮ್ಹಣಜೆ ಆತಾ ಹೆ ಸಗಳ ತುಜ ಜೆ ಕಾಯ ಆಹೆ ಹೆ ಸಗಳ ಖೋಟ ಆಹೆ ಕಳ್ಯಾನಂತರ ಆತಾ ಮಲಾ ಹೈಸ ವಾಟ್ತೆ. ತುಮ್ಹಾಲಾ ಹೈಸ ವಾಟ್ಲ ನಾ ಕಾಕಾ, ತುಮ್ಹಾಲಾ ಸಂಗ್ತೊ ಮಲಾ ಸುದ್ಧಾ ಹೈಸ ವಾಟ್ಲ. ಓ ಕಾಕಾ ಮಾಝಾ ಮಾಝಾ ಬಾಯ್ಕೋರ್ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಆಹೆ. ಮಿ ತಿಲಾ ಮ್ಹಟ್ಲ ನಾ ಕಿ ನುಸ್ತ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಸಾಠಿ 14 ವರ್ಷ ವನವಾಸಾ ಚಲ್ ತ ಏಕಾ ಪಾಯಾವರ್ ತಯಾರ್ ಹೋಯ್ಲ. ಕಾಕಾ ದೇವಾನಿ ಮಾಝಾ ಬಾಯ್ಕೋಲಾ ಫಕ್ತ ಮಾಝಾ ಸಾಠಿ ಬನವ್ಲಿ ಆಹೆ, ಲೇಕಿನ್ ಇಸ್ಕಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಾಯ್ ಕಾಯ್. ಚಿಂತಾ ಕಾಯ್ ಕರೆ, ಚಿಂತಾ ಕರಣಾಚಿ ಗರಜ್ ನಾಯಿ. ಆತಾ ಮಿ ಆಲೋಯ್ ನಾ ತುಮ್ಚ್ಯಾ ನವರಾ ಬಾಯ್ಕೋಂಚ ಪ್ರೇಮ್ ಬಗಿತ್ಲ ಆಣಿ ಮಿ ಠರವ್ಲ ತುಜಾ ಭತ್ತಾ ದುಪ್ಪಟ್ ತಿಪ್ಪಟ್ ಚೌಪಟ್ ಕರಾಯ್ತಾ. पण ही गोड बातमी पहिल्यांदा मी तुझ्या बायकोला सांगणार मामांची. मामांची माहेरचा उंबरठा ओलांडून सासरच्या दारी प्रवेश करणारी मीच ती सुंदर सुशील सुसंस्कृत विकीची होणारी गोड गोड बायको. आणखी एक नमस्कार करते हा मामांजी. बस झालं ए ए बस काय रे वनवाशा, एक बायको तालमीत गेल्या गेल्या लगेच दुसरा आखाडा तयार. आमचं एक जाऊ दे, आमच्या वडिलांना काय वाटेल काय वाटेल काय वाटेल दाखवतो. वडील पती सगळे उदापती 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 निजला का निजला पेपर वाचतोय. पेपर कसला वाचतोय तो स्वतःच एक न्यूज आहे. आईला आपल्या झोपेच्या गोळ्यांची आयडिया फ्लॉप हो ना म्हणे टोमॅटोची ऍलर्जी. शी त्याला टोमॅटोची ऍलर्जी आहे, मला त्याची ऍलर्जी आहे. अरे झोप रे म्हणे झोप म्हण झोप. दिवे घालवले दिवे घालवले आधी लावले आता घालवले. अरे घालवले म्हणजे झोपले. निजला चला चला कुठे चला आला विक्की. अरे काय रे विक्की काय खोली आहे का काय, एक एक ढेकून एवढा एक एक डास एवढा
एवढा डास हो एवढं कासो पाठवत पाठवशील बाबा पाठवशील एकूणच काय तुला जनावरांची आवड दिसते एक्झॅक्टली मी राणीच्या बागेतच होतो तुला बघितल्या माझ्या लक्षात आलं की तू फक्त राणीच्या बागेतून येऊ शकतो फक्त बागेत कुठे होता झाडावर होता का पिंजऱ्यात होता काय रे तू असा घोड्यासारखा उभ्या उभ्या झोपणार आहेस मला काय जाम झोप आले माझं कसं असतं माहितीये एकदा का मला झोप आली डायरेक्ट कुशी सरकून घेतो मान ठेवतो आणि डायरेक्ट घोरायला लागतो माझं काय माहितीये माणूस ज्या पद्धतीने झोपतो ना त्या पद्धतीनं मी त्याचं कॅरेक्टर सांगू शकतो जो माणूस झोपेत चालत नाही बोलत नाही तो अतिशय सज्जन असतो एक्झॅक्टली एक्झॅक्टली यू आर राईट हा मी तसाच आहे तोंड बघा मी तशाच आहे अहो चक्क झोपेत चालतो हा माणूस सांगतेस का पायाकडे डोकं डोक्याकडे पाय असतो पलंगाचा पत्ता नसतो कुठं असतो ते असतो पलंगाखाली आणि लुंगी अरे प्रकरण लुंगी पर्यंत आलंय की रे खरी गंमत पुढेच आता लुंगीच्या पुढची कसली गंमत सांगतेस एकदा का नाटक लिहायला घेतलं की सगळी पात्र झोपेत यांच्या तोंडी खटा 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 बोलायला लागतात यांच्या बरोबर झोपणं म्हणजे टकमक टोकावर झोपण्यासारखं अगदी काय रे तुझी बायको ह्याच्याकडे का झोपायला जाते असं यांच्या बायकोनं मला सांगितलंय मग हे कधी उद्या सांगणार अगं माझं टोपरन इथे ठास ठूस आणि फुस झालं ना काय रे तुला हा झोपेत चालण्याचा रोग केव्हा जडला हा झोपेत चालण्याचा रोग बघा मला माझ्या जन्माच्या आधीपासूनच जडलाय माझी आई मला नेहमी सांगायची ना अरे तू आमच्या घरच्या गोष्टी तुम्हाला का सांगू पेपर मध्ये छापायचे तुम्ही दोघं जाऊन झोपा जाऊ मला मला याच्याशी जरा गप्पा मारायच्या तुम्ही चला दोघं अजिबात नाही अजिबात आम्ही जाऊन झोपणार नाही काका अहो काका आम्ही झोपणार नाही आज जागरण आज कोजागिरी आहे आज आम्ही सगळे जागणार मग काय भागतो कोजागिरी आहे कोजागिरी आहे याच्यात कोजागिरीचं महत्व दिलंय हे वाचा हे बघा हे कसं घेतं हे सगळं वाचा तुम्ही हे गिरी आहे ना काय आवडत ना आवडत ते विचारा ते मागवा त्या झोपेच्या गोळ्या त्यात घालूया तुमच्या एकदाचा कायमचा आढळ दाखवून टाकूया चला विचाराव तुम्ही काका तुम्ही बासुंदी घेणार नको चहा आणू चहा नको कॉफी कॉफी यायला बासुंदी नको नको कॉफी नको मग ह्या झोपेच्या गोळ्या तुम्ही कशात न घेणार या झोपेच्या गोळ्या तुम्ही कशात न घेणार ह्या गोळ्या वेडा बिडा आहे काय मला काय कळत नाही याच ह्याला गोळा म्हणतात ह्याला गोळी म्हणतात तुला ते बसून काय ह्याला बाहेर गेला बघू डोकं फिरवते माझे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका जाऊ दे मी काय म्हणते काहीतरी घ्या ना काहीतरी असं म्हणते आता एवढ्या प्रेमानं सांगतेस तर एक ग्लास दूध दे सावन बाला जातोय कशी काय रे हा खुळा माझ्या कानाकडे कसला खुळखुळा वाजवतोय गम्मत गम्मत किती 30 ग्लास अरे तुम्ही मला दूध पाजून मारणार आहात का दुधात बुडवून मारणार आहात उसलेस एक ग्लास पुरे आणि एक लक्षात ठेवा काय दुधात काही टाकू नका बदाम पिस्ते वाईट म्हणाले डॉक्टर रात्री आणि एक काम करा त्या दुधावरची साय काढून टाका आता साय तर काढावीच लागणार नाही तर गोळ्या वर तरंगतील काय काय तरंगतील काय वरती तरंगतील म्हणजे गरम दूध थंड साय साय थंड गोळी 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 गोळ्या 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 मग तुम्ही दूध कसं पिणार आहे असं अगदीच वेडा झालेला आहे आता काय शाणावील असं मला वाटत नाही बरं का लिमिट संपलेली आहे त्याची काका बघा काका दूध किती पांढरे शुभ्र आहे बघा
बघा काका, बघा तरी दूध किती पांढर शुभ्र आहे. म्हैस काळी ढूस असली म्हणून काय? तुला दूध आवडतं? मी लहानपणापासून दुधावरच आहे. मग तू दूध पिऊन टाक. थँक्यू. गेले नाही, गेले नाही, टिकले टिकले. ए जो काय जो काय जो काय बस बस जो काय जो काय काय मस्त जो काय. हा, एकदा एक रिपोर्टर एका पादऱ्याला विचारतो, ख्रिश्चन फादरला विचारतो, फादर मी आपला सरळ मराठीचा अर्थ लावला. एकदा एक रिपोर्टर एका फादरला विचारतो, फादर व्हॉट इज युअर हॉबी? तर फादर म्हणतो, नन. काही फरक नाही यांच्यावर, महिलाच्या दगडासारखे बसले, दगडात दगड. कसा फरक पडणार? कसा जोक कळणार? का तुमचा जोक होता इंग्लिश मध्ये, माझं संपूर्ण शिक्षण झालंय जपानी भाषेत. जपानी भाषेत? हो. कुठची शाळा? जपानच्या त्या याशिका शाळेत. याशिका? याशिका, या शिका. तेव्हा तुमचे प्रिन्सिपल कोणते? हा, गुड क्वेश्चन. तेव्हा आमचे प्रिन्सिपल बघा जपानी होते. प्रोफेसर फुंकनपे. तसं माझंही शिक्षण परदेशात झालंय. काय सांगताय? अमेरिकेत. हो, कोकणी माणसाने शाळा काढली. अच्छा, कुठली कुठली? शिकागो. तेव्हा तुमचे प्रिन्सिपल कोण होते? तुझ्या आवशीचा घो. कमाल आहे, मला बोलली नाही कधी. गपचूप, इकडे घ्यायला काय हरकत नाही, पण गरम दूध घेतलं की मला गॅस होतो. काका अजिबात काळजी करू नका, किचन मध्ये सिलेंडर रिकामा आहे. तुम्ही आत येताय की सिलेंडर बाहेर आणू? मस्त पैकी बसा मांडी मारके. तुमच्याकडे असं दूध पितं? तुम्ही का पेपर बिपर वाचत नाही? हल्ली हल्ली इट इज मेडिकली प्रूव्ड. गरम दूध पिऊन जर तुम्हाला गॅस होत असेल तर सिलेंडर वर बसून गरम दूध पिया. फायदे दोन, गरम दूध पिता येतं, गॅस वर सरत नाही, खाली सरतो. दॅट इज कॉल LPG गॅस. हो हो, आण तुझा सिलेंडर, फुकटात भरून देतो. नको नको, जाऊ देऊ काका, घेऊन टाका बघू एकदाची कटकट. दुधाला कटकट म्हणतेस तू? कटकट म्हणतेस? दूध पिलं की मला कसं फ्रेश वाटत. अगं बाई, आम्हाला छान झोप येते. माझं काय माहितीये, माझं सगळं जगा वेगळंच आहे. सगळं म्हणजे बघ, झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर मिमी म्हणणारे लोक झोपतात, पण मी झोपेच्या गोळ्या घेतल्या टक्क जागा राहतो. हे जगा वेगळं नाही, हे सगळं सालं आगळं वेगळंच आहे. काका, मला एक सांगा. समजा तुम्हाला झोपायचं असेल आणि झोप येत नसेल, मग तुम्ही काय करता? एक्झॅक्टली तुम्ही काय करता काका? एक्झॅक्टली हाऊ, व्हॉट डू यू प्लीज टेल मी. म्हणजे बघ, मी ते हे सोपं काय की आपण हे वहिनीच्या खांद्यावर हात ठेवायला लाज नाही वाटत भाऊजी? काय हलकट नाला एक बेशरम. हल तिकडे, हल तिकडे, हल. आता काय भिंतीतून बाहेर पडू? नवऱ्याला शिव्या, नवऱ्याला शिव्या. ही वट पौर्णिमा नाही, ही साली गटारी अमावस्या आहे. सांगा ना काका, मग तुम्ही काय करता? काय नाही रे, असला वेडा लेखक असतो ना, त्यानं लिहिलेलं एखादं पुस्तक डोळ्यासमोर धरायचं. असं धरल्या धरल्या झोप. झोप रे बाबा, गपचूप. झोप रे बाबा, काय तुम्हाला काय वाटतंय रे? इथं काय चाललंय याची मला कल्पना नाही असं वाटतंय का तुम्हाला? काका, मला हे सगळं नाईलाजानं करावं लागतंय. काय नाईलाज म्हणजे काय? काय अर्थ आहे का? युग कुठलं चाललंय? काय करताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय मला काय कळत नाही. अरे वा, माझ्या समोर बायकोला आत घेऊन जायला लाजतोय. हा, ते सुद्धा दुसऱ्याच्या. चला आज जाऊन झोपा. गुड नाईट. नाईट. गुड नाईट. गुड नाईट रे बाबा, गुड नाईट. काय रे, तिकडे बघा, तुझ्या आईने टार्गेटच आहे. माझ्या स्वान्या जा.
हा हा तुझा काका आहे ना, हा बहुतेक शिवकालीन असावा. काहीतरी हा डेफिनेटली शिवकालीनच आहे. कसा कसा सांगतो सांगतोय म्हणजे बघ, कसं म्हणजे बघ, हा सिंहगड तो घर पड आणि तू तानाजी आणि मी सालाऊ तानाजी. समजा ह्या दरवाज्याला आपण बाहेर ना आडव्या तिडव्या फळ्या ठोकल्या तर काय होईल? तुझा काका बाहेर येऊ शकणार नाही. नको. का नको? काकांना काहीतरी वेगळाच संशय येईल. काय सांगतो? काकांना वेगळा संशय येईल. मला आता तुझा संशय यायला लागलाय. आता बऱ्याबोराने आज जातोस की तुझ्या कानाखाली आवाज काढू. कानाखाली? हा एवढ्या खाली ऍडजस्ट करून घे. ठीक आहे, मी आर्थिक संकटात सापडलोय म्हणून तुझं सगळं सहन करून. काय करणार तू? मी काय म्हणते, तुमचा मित्रावर विश्वास नाही, तुमच्यावर विश्वास नाही. आत्मविश्वास गमवलेल्या माणसासारखी स्थिती झाली. वेळ झाला तुम्ही वेळ दिसता. आईला तू बायको कोणाची? माझी किती त्याची? तुमच्या बायकोचं काय? माझ्या बायकोची मागे मी काय म्हणाले होते? मागे तू काय म्हणाल? काय मी आत्ताच म्हणतो. मी आता झोपणार होतो तेवढ्या तुमचे डायलॉग ऐकू आले. म्हटलं चला तुमची तालीम चालली आहे, बघूया. तुमची तालीम चालू दे, मी बसतो इकडे. काय तुम्ही असे वारंवार बाहेर येता? इथे ऍक्शन रिप्ले सुरू होतो. इथे ऍक्शन रिप्ले झाला की त्याची रिॲक्शन इकडे येते. या रिॲक्शनचे साईड इफेक्ट तुम्हाला बघायचे आहेत का? हा जो माझा BBL TV आहे ना, तो मी साला फोडून टाकणार आहे. आणि ही साली गंजकी अँटी नाही ना अशी वाकत. चांगले आहेत हे सुद्धा डायलॉग, चांगले आहेत. आजच्या घडीला धरून सुंदर आवडले. डायलॉग आवडले. चला बेडरूम मध्ये चालीन डायरेक्ट. काय रे, बेडरूम तुझी, बायको तुझी, आणि त्या तालीम घ्यायची. तालीम संपली. संपली होय. मग चला आपापल्या खोल्यात जाऊन झोपा. चला ताबडतोब चला 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 वेळ घालू नका. निष्काळजी होतो मी. निष्काळजी होतो काय? तो कुठे? अरे गधड्या गोट्या, आज जा तिकडे. काय हा चाललाय तू? चल. गुड नाईट. गुड नाईट. चला 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 चला. अरे विक्की, मी काय म्हणत होतो, एक घर आहे का माशाची टाकी आहे, या घरातल्या सगळ्यांनाच पोहण्याची आवड दिसते. सगळ्यांना पोहण्याची आवड आहे. सगळ्यांना पोहण्याची आवड आहे, पण शेजारच्यांच्या टाकी. चला हो आज चला. काय मी तुम्हाला काय हे? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अरे विकी, ते जा येस. थोबाडी दोघांच्या मारून मी आत घालतोय. तुम्ही सांग हा वेडा काय घेऊन उभा आहे? दांडा. तुला काय पाहिजे? एक फुल खार दांडा. त्याला देऊया खार दांडा. तुम्ही आत चला. तुम्ही चला. चला चला. अच्छा गुड नाईट. गुड नाईट. तू कुठे चाललाय? कुठे चालला काय? या बसचा डेपो आत गेलाय. तुला खार दांड्याला जायचंय ना? खार दांडा या दिशेला. टेंग टेंग. हा खरंच वेडा आहे. हा बसच तिकीट काढतो आणि रिक्षात फिरतो. फार वेडा आहे. फार वेडा आहे. विक्की, ए विक्की, ए विक्की, अरे आता काय रात्रीच्या वेळेला काय घराची माप काढतोयस का पतंग उडवतोयस? मला तुझं काय कळेन असं झालंय? मी तुला सारखा आत ढकलतोय तिकडे, तू बाहेर काय करतोय? आता काय करत होतास तिकडे तू? माझी सिगरेट किचन मध्ये राहिली होती. म्हणजे आता तू सिगरेट ओढणार होतास? किती हुशार आहेस रे. ज्या वयात ओढायचं ते ओढत नाहीयेस. हे त्याच्या नाही, कधी अक्कल येणार याला काय कळत नाही.
टिंग 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 टॉम झोपला चला 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 हो जाऊया आजूबाजूला निजूया तू तिकडन आला कॉंग्रॅच्युलेशन व्हेरी गुड थँक्यू व्हेरी मच थँक्यू असा मित्र पाहिजे एकटी बाई असताना आतमध्ये येणारा आता बाहेर जातोस की आय विल गिव्ह यू 1 2 3 शॉट शॉट गेट आउट फ्रॉम युअर ब्लडी नॉनसेन्स नॉनसेन्स कॉमन सेन्स बस एवढंच फोन करूया डार्लिंग 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 त्या फोनला काय झालंय तुला काय झालं बहुतेक स्वादुपिंड आधी पडले यकृत विकृत झाले केवढ्यांदा मशिनी लाद घातले ही कोणाची बरगडी आहे आपलं हे मम्मा अरे मी श्रद्धाला फोन करत होतो तुझ्या बायकोच्या नादात मी माझ्या होणाऱ्या बायकोला विसरलो आहे विसरणार आज अरे माझी बायको तुला रेडीमेड मिळाल्यावर काय आईने काय घर आहे का काय माणूस जातो एका दिशेला येतो एका दिशेनं आणि या इथं मी विकीचा आवाज ऐकला होता कमाल आहे चला इथं तर कोणच नाही आहे मग मला बरं दे मी कशाला आलो तो फाईल न्यायला चला माझी फाईल कुठं आहे गाडीत असेल थँक्यू माझी फाईल कुठं आहे गाडीत असेल बापरे जंगलात मागे जनावरांचे आवाज येतात इथे नुसतेच आवाज येतात अरे मी सुद्धा गंडवतो मी रिव्हर्सनी चालतो मग बघू कसे मागे आवाज येतात अरे तुझं वय काय तू करतोयस काय कुठे काय मी सरळ चाललोय माझी फाईल कुठे आहे आज माझं काही खरं नाही आज माझ्यावर ग ची बाराखाडी म्हणायची पाळी आलेली ग गा गी गी कुठे जायचंय खार दांडा खार दांड्याला जायचंय एक काम करा टॅक्सीच आहे बसा टॅक्सीत मी सोडतो तुम्हाला एक काम करा सांगा ना हे सामान आहे ना हे डिक्कीत घाला चालतो आरामखोर मला सामान म्हणून गेला काय युसलेस आता ये आल टिची वडी लेस माझी पोरं झोपली वाटत या आईला तू का नाही झोपत ये अरे या खिडकीतून आज यायसाठी मला वाया खार दांडा टॅक्सी नियावं लागले उठ ना उठ ना आता माझं डोकं फिरलं मला काय अरे काय चाललंय काय तुझं तुम्ही बाईच्या आवाजात किंचाळलात म्हणून मी धावत आलोय मी किंचाळलेलो नाही तू किंचाळ हा तुझी बायको किंचाळली असेल विचार तुम्ही एक मिनिट मी बोलवतो बायकोला ए बायको काय ग का किंचाळलीस मी नाही किंचाळले तू नाही किंचाळला मी किंचाळलो नाही ही किंचाळली नाही मग किंचाळला कोण मी किंचाळली ना
तेच म्हणतोय का किंचाळलीस? उत्यानं चिमटा काढला. कुठे काढला? कुठे काढला महत्वाचं वाटतंय तुला? युसलेस. आणि मला एक कळत नाही, भूत हिला चिमटा काढत होता तेव्हा तू काय करत होतास? मी किचन मध्ये जस्ट पाणी प्यायला गेलो होतो. अरे गाढवा त्याच्यापेक्षा बेडरूम मध्ये पाण्याचा एक जग भरून ठेवायचा. काका हा बेडरूम मध्ये जगाचाच विसर पडतो. मग दोन जग भरून ठेवायचे, एका जगाचा विसर पडला तर दुसऱ्यातलं प्यायचं. थोडा चला जाऊन बाबा, चला चला चल रे चल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी तुम्ही का किंचाळलात? आमच्या ह्यानी चिमटा काढला ना मला. जाऊ दे झोपा तुम्ही, मी श्रद्धाला भेटून येतो. झोपते. ए सरक रे बाबा तिकडे. अरे सरक म्हटलं ना तुला, सासू आली म्हणजे मुक्काम वाढला. काय साला लाईफ आहे, घरी एवढी चांगली वाईफ आहे पण जाऊ दे इथं झोपणार काय करणार, मजबुरी आहे. सरक तिकडे. पहिल्यांदा भूत, आता राक्षस. आपण काय स्मशानात राहतोय का? खिडकीतून पळून गेले होते. मरू दे ओ, कोण गेला तू मला सांग, तुझा नवरा कुठे आहे? कुठला? हा म्हणजे तुला नवरे किती आहेत? दोन. तुला दोन नवरे आहेत? म्हणजे एक नाटकातला आणि खरा नाही का? अहो नाटकातल्याला आता काय मेकअप करायचंय का? कधी एकदा आईकडे जाते असं झालंय मला. आईकडे? हो. घरी म्हणजे? माझ्या घरी. हे तुझं घर नाही आहे? अहो हे आहे पण माझ्या आईच्या घरी. हा बरोबर आहे. हो हे एकाच रात्रीत पहिल्यांदा भूत नंतर राक्षस, म्हणजे तू घाबरली असणार. मग बरोबर आहे. पण आता तू घाबरू नको, माझ्यासारखा डेअरिंग बास काका इथं असताना तू घाबरतेस कशाला? माझ्या पराक्रमाच्या एक एक गोष्ट. जाऊ दे आता तू काय विषय काढायची वेळ नाही आता. काय मी इथे आहे ना, किंवा मी सांगतो तेवढं कर, घाबरायचं उद्या नंतर बघू काय करायचं ते. आता एक काम कर. मी सत्यवानचा बाप आहे ग बाई. अग मी तुला काय सांगतोय, ह्या ठिकाणी तुला भूत राक्षस चिमटे काढतात ना, हो. तिथं मी झोपतो, तू जाऊन माझ्या खोलीत झोप. निंबोडा निंबोडा निंबोडा. हा तुझ्या कानाखाली अंबोडा अंबोडा अंबोडा. काय बाई आहे. अरे जीव तोडून सांगतोय मी की तू इथं झोप, मी तिथे झोपतो, केवढं डेअरिंग आहे माझं. आता जंगलात जनावर कशावर घसरतात ते कळलंय मला. आता इथं ही भूत राक्षस नाही घसरली तर माझं काय खरं नाही. काय बोलतो होईल. एवढे बारीक केस का कापलेस? तुझं वजन किती वाढलंय? जो दुधवणला की माझा. तुझा आवाज का फाटला? हळद घालून दूध पी. काय बडबडते तुला? काय डोकं बिकाय झोप लागली? हळद घालून दूध पी. वजन कमी करा दे.
हळद तो काका येला कसला काय म्हणे या मायला कोण पकडले त्याला आज कोजागिरी आहे ना कॉलनीतले म्हातारा म्हातारी कबड्डी खेळतायत हळू खेळा रे काहीतरी सांडलं मोडलं काय करणार म्हटलं काय सांगू अरे हा हात घे आणि घरी जा सोडणार नाही त्यांना मी सोडणार नाही कुठे गेले ते पळाले ना ढकलले ना मला पडले ना ब्या कोणतरी दोघ दोघ होते एकाने मला ढकलली आणि जमिनीवर पाडले आणि दुसरा माझ्या पाठीवर पाय देऊन गेला अग आई ग तुझी पाठ म्हणजे काय धावपट्टी वाटली की काय त्यांना मेल्या ना चक्कीच्या पट्ट्यांची वाटी हळू वाट काका झोपलेत बर ते सगळं जाऊ दे मला सांग तुझ्या बहिणीचा साखरपुडा होता ना तू इकडे काय करतेस तेच हो घरात लई गर्दी म्हणले झोपूया किचन मंदी झोपती आता तू जर किचन मंदी आईस पाई झोपलीस ना तर मी असा खुडूक कुठे झोपू किचन मंदी साहेब माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुमचा पाय कवा भी वाकडा पडणार नाही बया एकदा काय झालं एका माणसाचा पाय वाकडा पडला डायरेक्ट काढून हातात दिला आता बोला आता काय बोला आपले हात पाय सांभाळलेले बरे पण माझ्या काकांनी तुला जर माझ्या बरोबर किचन मध्ये बघितला ना तर मला चिकन सारखं सोलून काढतील ते समजा जाऊ द्या म्या काय सांगते त्या अगोदर ऐका काय समधी झोपल्यात आणि तुम्ही जाग का त्याच काय मी श्रद्धाला भेटायला गेलो होतो अग बया भेटली का ती ती नाही भेटली पण तिची मावशी भेटली चला फुलले फुलाची पाकळी ती पाकळी नाही आहे तो पाकळा आहे मी मावशीला सांगून टाकलं म्हटलं हे जे काय चाललंय ना नवरा बायको सगळं नाटक चाललंय अजिबात गैरसमज करून घेऊ नका सगळं भत्ता वाढून मिळण्यासाठी चाललंय भत्ता साहेब तुमचा भत्ता वाढून मिळतो ना आता आमचं पगार पडायचं बघा की बोलशील बोलशील काँग्रेस अधिवेशन अधिवेशन संपलं आहे तिजोरीत खडखडाट आहे आणि मी काकांबरोबर जाऊन झोपतो आहे ओके जावा जावा कोण दोघ होती ते बघतेस त्यांना अरे हे काय बॉन्ड मिटा मेरे को पिटा येऊ दे एक एकांना चपलीने झांटते अब कोण हे कोण हे मी ते आता झाडा झुडपात न पाना फुलात न अडकत अडकत आल्यावर आणखीन काय होणार तरी नशीब एवढं बाकी आहे नाही तर डायरेक्ट दिगंबर बाबाच अरा नाही सगळं टारा झालंय हे एवढं समजा झालं ते झालं म्या काय सांगते ते अजोगर ऐका तुम्ही ज्याचा पाठला करत होता गावलं का ते गावलं मी त्याचा पाठलाग करत नव्हतो तो हात धुवून माझ्या मागे लागला होता आणि नाय गावलं ते बरं झालं ना त्याने मला तिथले तिथे धवलं असत कोण होता तो काको बाबू मला एक कळत नाही माझ्या आधी तो माझ्या बेडरूम मध्ये कसा मला काही कळलं नाही पण तुला नाही कळलं ते बरं झालं ना अख्ख्या गावाला कळलं असत मला एक कळत नाही या खिडकीतून मी बाहेर उडी मारली वाटेत मला एक पोत लागलं त्या पोत्यावर मी धपकन पडलो मग मला काय तरी मऊमऊ लागलं ते काय होत कळलं नाही ते पोत नव्हतं टिंब्या होते म्या ते तुझं पोत होत ते काय होत जे मला लागलं पण कळलं नाही मला मला पोतो म्हणतो येड्या खुळ्या फाटलेल्या तुटलेल्या आरती ओवाळून गेली येड्या खुळ्या फाटलेल्या तुटलेल्या मर्दे बायको बायको ए ए
माझी बायको आत आहे का कन्फर्म करूया मग भोकाड पसरूया. माझी बायको आत आहे हो. डांबर फासलास रे तू. डांबरू आहे. डांबर फासलास. हे आली डांबर गोळी. काय अवतार काय हा? हा बुके अवतार आहे. कसा वाटतो? ओके वाटतो की नाही वाटतो? छान. ओके. चांगली शोभा वाढली आहे घराची. हो. एक मिनिट. काय रे काय काय काय? फॅशन चॅनल. थांब एक मिनिट. चला आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडूया. चला. मी आत्ताच्या आत्ता या घराबाहेर पडूनच आत आलोय. जा सामान पॅक कर. सामान पॅक कर. जा चला जाऊया. जा. अरे काय रे तुला काय वाटलं? माझ्या तावडीतून जाशील जगाच्या अंती गेला असतास तरी मी तुला शोधून काढला असता. काय हरामखोर माणूस आहे. ह्यानी काय केलं तू ऐकशील तर ह्याला जोड्याने तुडव तुडव तुडवशील. अरे मारे काय केलं म्हणते. मी ते आतल्या खोलीत झोपलो होतो पलंगावर. हा आला. हा माझ्या अंगावर झोपला. नाही हे काय नाही. पुढे मला म्हणतो तुझा आवाज बसलाय. हळद घालून दूध घे. हो तुझ्या. हळद घालून दूध घे काय. नंतर मला बघितलं किंचाळला. उडी मारली पळायला लागला. मी सोडतो की काय? मग काय सोडत. मी पण पाठलाग चालू केला. हा पुढे मी मागे. अरे जगात पहिल्यांदा कोण तरी माझ्या पुढे होता आणि मी माग होतो. कुठे गेला? कुठे? हा कुठे सापडला माहितीये? पुढे पुढे. ही बॉडी एका माडी खाली ताडी मारत बसली होती. ताडी काय? मग काय रे घरात हे काय आणलेस? हे कसलं झाड? हे झाड नव हे झुडूप. त्याच्या मारीने येऊन हा सापडायच्या आधी रस्त्यातून असलंच एक झुडूप धावत होत. मध्येच ते कुठं गुडूप झालं. त्या मारीने पाठलाग तर कोणाचा करत होतो? मी पाठलाग ह्याचा करत होतो काय ह्याचा करत होतो? तुम्हाला वाटते ते पोत लागलं का? या खिडकीतन उडी मारली. रस्त्यात एक पोत लागलं. त्यामध्ये काहीतरी मऊमऊ होत. त्यावर काहीतरी पडलं होत. त्याला मी काच किल्लात घातली. ते सुद्धा असंच केपटत गेलं. थँक्यू. काय रे हा डॅम्बिस माणूस? हा हा चोर नाहीये. हा माझा शेजारी आहे. मग तो माझ्या बिछाण्यात काय करत होता? अहो दारूची शपथ. मी तिथे आलो त्यावेळेस तुम्ही तिथे नव्हता हो. त्यावेळेस तिथे की नाही एक सुंदर बाई पडली होती. काय काय साल्याची भाषा आहे. बाई पडली होती. अरे काय हा बेवडा परत आंधळा आहे का? मला सुंदर बाई म्हणतोय. बरोबर आहे. तुमचं नाव सुंदर आहे म्हणून काय बाई आहे काय? युजलेस. सुंदरबाई म्हणतोय मला. मी काय म्हणते माझा ऐका आधी. ऐकायची. मग ती सुंदरबाई मीच नाही का? झोपले होते तिकडे. सुंदरबाई तुझ्या आईचा खोक. हे आईला मी झाकायला बघतो. ही बाई हायवे वर धावते. आईला तुझी ही खिडकी म्हणजे काय सार्वजनिक बारी आहे काय रे? कुणी आव लावणी गाऊन जाव. अरे हा काय हरामखोर काय करत का होता माझ्या? हा वरचेवर येतो आणि माझ्या शेजारी झोपतो. हा तुझ्या शेजारी झोपतो? मग तेव्हा ही कुठं झोपायला जाते? पुष्पा बरोबर किचन मध्ये. मला आता अगदी वीट आलाय बर का तुझा. इथं आल्यापासून अजून मला कळलेलं नाही कोण कुठं काय करत ते. हा तिच्या बरोबर झोपतो तो तिच्या त्याच्या.
आता ही पुष्पा कोण सांग? पुष्प ह्याची कामवली धुनी भांडी कुस्ती. हे बघ कोण आहे ते मला लोक दाखव, ओळख करून दे मला, पटापट डिसिजन घ्यायचे आहेत. लग्न करता की काय? कामवाली बरोबर. सुंदर सुंदर मुलगी तुम्हाला सुचू का? हा सुंदर जोड्याने तुला मारेल, चालेल का? चांगलं. पुष्पा, ए पुष्पा, वॉशिंग अँड कुकिंग मशीन. तू पुष्पा? काय द्यायच्या खुली आहे कशाने काहीच कळत नाही. एकदा हे मॉडेल मात्र कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. बघितलं मी बरं हे मॉडेल. पोत मऊ मऊ वर काहीतरी पडलं काचकी नाही. त्या पोत्याच तुला काही कल्पना आहे का? ते पोत्या वगैरेच काय? म्या नाही जा, म्या नाही जा, म्या जा. अरे त्याच अडकलंय ते काढा. अरे बाबाने काय अडकलं? त्याच काय नव्हं, त्याच टाय अडकलं. टाय वेडे रे वेडे वेडे. माझं डोकं फिरलं, मी जातो, मी चाललो, मी चाललो. चला काय आता मी हिला घेतो आणि पुण्याला निघतो. हो पण मी काय म्हणतो, एवढ्या रात्री तुला गाडी आहे का पुण्याला जायला? गाडी नसेल ते हे गाठोड खांद्यावर मारेन आणि पुण्यापर्यंत जाईन. एक एक मिनिट, एक मिनिट, मी तुझ्या गाडीची व्यवस्था करतो. थांब, व्यवस्थित कर. हे बघ, माग वाघ मारे, वाघ मारे कडे धार मारा येतो. वाघ मारे काय? तुमच्याकडे गाडी आहे? मी सगळं वाक्य बोलतोय तोपर्यंत हॅकू हॅकू करू नका. तुमच्याकडे गाडी आहे ना? हो आहे ना. मग ह्या कंडिशन मध्ये तुम्ही ती चालवणार का? काय वेडा माणूस आहे? अरे दारू पिल्यामुळे मला नीट चालता येत नाही ना, म्हणून तर मी गाडी चालवतो. हाय साल्याचं लॉजिक आहे आणि काय साला तुझी कवटी आहे रे. काय तू आम्हा दोघांना ह्याच्या बरोबर पाठवतेस? मग एक काम कर, 8 माणसं मागून घे. कशाला? 4 माला 4 हिला. कशी यात्रा वाजत गाजत जाते बघ. पुढे हे मासे. हो 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 हो. मागे आम्ही दोघ. नाही नाही नाही. एक मिनिट वाघ मारे, एक काम करा. काय बोला? इकडून बाहेर जायचं आणि घरी फोन करायचा. काय फोन? काकांनी उचलला की त्यांना सांगायचं फोन फ्रॉम एअरपोर्ट. 3 वाजताची फ्लाइट आहे, 2 वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. कळलं? हो कळलं. आता मी फोन करून आबडतो. आता लगेच येतो बघा. आता हा हा फोन करेल ना? करेल. पोता, आता मी एक नवीन पोत आणतो, त्यात तुला कोंबतो आणि तुला मी कच्चा 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 तुडवतो. काय ग हा काय करतोय तुझ्या शेजारी? नुकरा कुठला? काय रे हे नेमक्या कुठल्या जातीचं आहे? इकडे रे. बस लक्ष्मीनारायणाचा मला फोटो काढायचा आहे, आफ्रिकेतल्या घरात लावायचा आहे मला. बस हा पटाक कर. बस काका नारायण दाखवल्याशिवाय बसणार नाही. नारायण तू दाखवतो? नारायण 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 नारू. बसा हसा. आता मला का हसा काय अक्कल आहे का तुम्हाला? काय तो माग? अरे लक्ष्मीनारायणाच्या फोटो मध्ये तुझं काय काम आहे का माग? आता लक्ष्मीनारायणाचा फोटो पाहिजे, मागे नाग नको. यो क्या? व्हेरी गुड. आता ना एक चुंबन घेताना, चुंबन घेताना नाही ना तिकडे अमेरिकेत. 1 2 3. कसले रे तुम्ही बापे 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 घेताय? शी असलं काय? अरे वा, ही कोण फुलंदेवी? हिला फोटो 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 फोटो.
साडेतीन फूट काका तुम्ही ओळखत नाही, तुम्ही हिला ओळखत नाही, अवी माझी बायको, माझी बायको ऐकले काका, जशी ही तुमची सून तशी ही तुमची सून केली म्हणजे काय, ताबडतोब सुरुवात करा, ढुकेला मुंगळा डसला, काका हा लक्ष्मीनारायणाचा जोडा बरोबर, हा शिवपार्वतीचा जोडा है कि नहीं काका, एक फोटो शिव पार्वती इन मॉडर्न ड्रेस, हड हड मी जरा रिपेयर करते, थोड थोड अरे हड थोड बस, माझा अजून ऐक तू माझा काका बाग, काका एक फोटो शिव पार्वती नंदी बैल बस मडकी महेश बस, हात काढ हे काका फोटो काढ, काय काका ऐकलं तुम्ही, हा काय बोलला, ए काका फोटो काढ बोलला, ए काका फोटो काढ, आता काय बोलला, आता काय फोटो काढ काढ काढ, काका एक फोटो काढ, दोन तीन चार फोटो काढ, करेक्ट आहे बस तिथे शेजारी बस, आणि काय रे तुझी बायको आहे ती घे की कसकन जवळे फोटो काढ, मी काय सांगतो काय का, ओ काका ती माझी होणारी बायको, आपल्या घरची ओ काका, ह्यानी जर तिला कचकन जवळ घेतली तर मी काय पचकन वरती जाऊ काय, काका मला वाचवा, मला वाटत ही जागा छापित आहे, इथं बसलं की भीक मागायला सुरुवात होते, काय ग हा तुझा श्रद्धानंद, हा कसला श्रद्धानंद, हा सदा आनंद घेणारा आहे, सदा आनंद घेणारा, हा झोपेत चालतो, नाही मला नाही माहिती मी नाही राहिली यांच्या बरोबर, तू नाही राहिलीस यांच्या बरोबर म्हणजे म्हणजे मला एक कळत नाही, ह्या घरातल्या बायका लग्नानंतर राहतात तरी कोणा बरोबर, जागी नाही राहिले यांच्या बरोबर, हे कधी मी घरी गेल्यानंतर सांगणार, नाही नाही त्याचं काय, हे लहानपणी झोपेत चालायचे, आता ह्यांचं प्रमोशन झालंय ना, आता हे झोपेत धावतात, बापाचा माल धावा धावा, आता मला प्रमोशन मिळालंय, हल्ली मी धावत नाही, हल्ली मी लंगडी घालतो, आता थांबला ना, आमची बेल अशी वाजते, हॅलो एअरपोर्ट, येस गोड बोले बोले, नो व्हॉट नोट, मी इंग्रजीत बोलतो, हॅलो करतो, कर का कोणाची काय करून टाकतो, कोण कोणाचं काय पोचवतो, कोणाला काय आता ठेवतो, चला काका तुमचा शेवटचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, हो काका हा फोन एअरपोर्ट वरून होता, 3 वाजताची फ्लाइट आहे, 2 वाजताचा रिपोर्टिंग टायमिंग आहे, आता वाजलाय 1, काका चला 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 घाई करा, चला घाई करा घाई करा, चला चला बाबा लवकर काकांची बांधायला घ्या, काय अरे बॅग बॅग मग चला 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 घाई करा घाई करा घाई करा, काकांचे सगळे कपडे काढा, काकांचे सगळे आतले कपडे, अरे काकांचे सगळे कपडे बाहेर आणा रे, सगळे इकडे इकडे काकांच्या जवळ जवळ राहा सगळे, वा वा काकांच्या सगळे जवळ जवळ राहा, काकाला आता जवळ जवळ उचलायची वेळ आली, चला 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 काय रे हा वेडा काय घोड्याला नाल मारून गेला, हॅलो
हा मी घोडा बोलतोय. तुझ्यावर राहिलो ना तर मी वेडा होईन दगड मारत फिरेन रे. युसलेस. सॉरी हा. हा मी वेडा बोलतोय. माफ करा. हॅलो. मी घोड वेडा बोल. मी घोड मी गोड बोला बोलतोय. गोड बोले बोलतोय. गोड बोले बोलतोय. हा हा हा. काय झालं माझं तिकीट कन्फर्म. थँक यू. माझ्या पुतण्याचं त्याचे सुने. अरे वा 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 वा. बस अहो पोचतो आम्ही वेळेवर. चला पोरानो चला. तुमच्या दोघांचंही तिकीट काढलेलं आहे. तुमचा सेकंड हनीमून आपण दार्जिलिंगला करायचं. चला कल लवकर. मी म्हणजे मग काय. मी यांची बायको नाहीये. काहीतरी काय सांगतेस आपली. चल सांगा ना. असं काय करता हो. मी लक्ष्मणासारखा आहे. माझ्याकडे भरपूर रामबाण उपाय आहेत. मेरीच पंग नाही घेऊ. ही माझी बायको. अच्छा हे तुझी. आणि हे कचा कड्याचं भावलं. कच्चा माझी होणारी. झालेलं नाही लग्न. भत्ता भत्त्या करता थापा मारल्यात. हा एअरपोर्ट वरचा नव्हता. टेलिफोन कंपनीचा होता. आता टेलिफोन चालू झालाय सांगायला. तुम्हाला काय मी वेडा आलं. अरे मी आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुमचा काहीतरी गोंधळ आहे म्हणून. मग म्हटलं चला आपण जरा वेड पाक करून पेडगावला जाऊन यावं. इकडे काय म्हणताय. आलो तेव्हाच ओळखलं होतं की ही तुझी बायको आहे म्हणून. तू ह्याला मदत करत होतास ना. म्हटलं तुझी जरा झळवावी म्हणून तुझ्या बायकोचा केला स्टँड. कसा वाटला स्टँड. आय कांट अंडरस्टँड. आईला तुझा काका तुझा भात निघाला. तुला गम्मत सांगतो. मी आफ्रिकेला जायच्या आधी तिथल्या जंगलातले सगळे वाघ सफेद होते. ते पिवळे कसे झाले सांग. त्याला काळी झाली अशी. याला माझ्या मागे लागायला सांग म्हणजे कळेल काय ते. अरे तुला काका म्हणजे वाटला काय. वाच इंटरनॅशनल. आत्ता आत्ता घेऊन आलोय अवॉर्ड इंटरनॅशनल. आपले त्यांची प्रिय सुंदर. आत्ता आपल्याला नववं मूल झालंय. आता तरी तू तुझ्या बाबांना सांगणार आहेस का की आपलं लग्न झालंय म्हणून. तुझी तारा. व्हॉट इज दिस. चुकीची तार गेली वाटत. अरे वा रे वा. कानडा विठ्ठलू. नऊ नऊ मुलू. काय साला खानदान आहे. लग्न झालं नाही तरी केक तर सुटले झाले म्हणून. इथे तर सला लग्न होऊन नऊ तरी नऊ. काय करणार. आमच्या वडिलांची अट होती की याचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करायचं नाही. नाही तर माझा भत्ता वाढवणार नाही. सगळाच गोंधळ होता. आता एक काम कर. तुम्ही चटकन लग्न करून टाका. मी तुमचा भत्ता वाढवतो. पण माझ्या कुठल्याही भानगडी आमच्या वडिलांच्या कानावर घालू नका. त्यांना काय वाटेल. पण हे सगळं ऐकून त्यांना काय वाटेल. काय काय सांग. बघ्या बघ्या बघ्या. इकडे बघ्या. इकडे इकडे आत्ता दाखवतो. आईला काय तोंड केलं बघ. एक मिनिट. गेट आउट देर. गेट आउट देर. यू कम हियर. आता मला सांगा यांचा यांचा फेटा पिवळा का. कारण ते सुद्धा माझ्या मागे लागले होते. पती सगळे उदापती उदापती उदापती. पती सगळे उदापती उदापती उदापती. पती सगळे उदापती उदापती उदापती.